नमस्कार, सिंधुदुर्ग लाइव मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। लीडरशिप प्रायोजक आहे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट। सावंतवाडी पंचायत समितीवर फुललं भाजपचं कमळ। सभापतीपदी मानसी धुरी तर उपसभापतीपदी शीतल राऊळ। सावंतवाडी केसरकरांच्या मालकीचं नाही, कुणी कुठं जावं हा सांगण्याचा अधिकार त्यांना नाही। संजू परब यांचं केसरकरांच्या टीकेला प्रत्युत्तर। आणि सावंतवाडीच्या पोटनिवडणुकीला केसरकरच जबाबदार, अतुल काळसेकर यांचं टीकास्त्र। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट। आता पाहूयात सविस्तर बातम्या। सावंतवाडी केसरकरांच्या मालकीची नसून कोणी कुठे जावं हा सांगण्याचा अधिकार त्यांना नाही। नारायण राणेंवर टीका करून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा केविलवाणा प्रयत्न केसरकर करतायत। केसरकरांनी सावंतवाडीकरांना फसवलं असून त्यांनी आता विकासावर बोलावं असं प्रत्युत्तर केसरकरांच्या टीकेला संजू परब यांनी दिलंय। अन्नपूर्णा ताईंवर मी कोणतेही भाष्य करू इच्छित नाही। त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, पण मी त्यांच्यावर काही बोलू इच्छित नाही। त्यांच्या आरोपांना मी उत्तर देणार नाही। ते काय सावंतवाडीचे मालक नाही आहेत, कोणी कुठे जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याला मी काय महत्त्व देत नाही। भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि मोदीजींनी देशात अशी कामं केली आणि असे निर्णय घेतले ते यासाठी लोक इकडचे सर्व देशातील लोक खुश आहेत। त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीची ताकद सध्या दिवसेंदिवस या जिल्ह्यात वाढत आहेत। बांदा बघा, आमरड बघा, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आलेले आहेत। त्याच्यामुळे निश्चितपणे सावंतवाडीतील सर्व जनता आणि आमचे सर्व कार्यकर्ते, सर्व मित्रमंडळी निश्चितपणे भारतीय जनता उमेदवार म्हणजे मी स्वतः निश्चितपणे निवडून आणतील, यात ते मात्र शंका नाही। असं मला तर वाटत नाही राणे विद्यू केसरकर, पण त्याच्यासाठी सावंतवाडी म्हणजे असा काही मोठा विषय नाही आहे, कारण ते नेत्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत। केसरकरांना आपलं कुठेतरी अस्तित्व दाखवण्यासाठी राणेसाहेबांवर टीका करून आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी एक केविलवाणा प्रयत्न करत आहेत। ज्यांनी विकास केला नाही ते असेच काहीतरी सांगून जनतेचं लक्ष एक विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांनी विकासावर बोलावं। जे 1600-1700 कोटी आणले म्हणून सांगतात ते सावंतवाडी शहरात कुठे आम्ही फिरलो तर असे कुठे दिसत नाही आहेत। तुम्ही फिरा, तुमच्या लक्षात येईल की 1600-1700 कोटी 2 कोटी कुठे दिसत नाही आहेत। आणि आता सेटअप बॉक्स देणार, त्याशिवाय सांगितलं हॉस्पिटल बघा, तुम्ही 2 महिन्यापूर्वी उद्घाटन केलं, भूमिपूजन झालं, पण एक पण दगड तिकडे लागलेला नाही, लागणार पण नाही, कारण तर कोर्ट मॅटर आहे, ती राणी सरकारची जागा आहे। त्याच्यामुळे काहीतरी खोटं बोला तर रेटून बोला आणि जनतेची ऐन निवडणुकीत दिशाभूल करायची, बगल द्यायची विषयांना, म्हणून राणेवर बोलायचं, विकासावर बोलायचं नाही। आणि आता सगळ्यांना नोकऱ्या देत आहेत, 1300-1500 एका महिन्यात नोकरी देते। ते 10 वर्षात आमदार असताना काय करू शकले नाहीत, मंत्री असताना काय करू शकले नाहीत, ते 10 दिवसात नोकऱ्या कशा काय देणार, नाही देऊ शकत ना। तेच तुम्हाला सांगतो, काहीतरी उलटंसुलटं बोलायचं आणि लक्ष विचल हा त्यांचा एक स्टाईल झालेली आहे निवडणूक जिंकण्यासाठी। वाडीत किती निधी आणला तुम्ही, पाळणेकोट धरणाची उंची वाढवली का, सावंतवाडी शहराला 24 तास पाणीपुरवठा केला का, ग्रेनेज सिस्टम जे सावंतवाडीत आहे काय, तुमचा जो जे गार्डन आहे ते कारण जे बंद झालेलं पडलेलं आहे तो चालू केला काय, लाकडी खेळणी म्हणजे सावंतवाडीची शान होती ती वाढवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलेत, तुमचे सावंतवाडी रस्ते ठीक आहेत काय, असे अनेक प्रश्न आहेत। त्याच्यामुळे काहीतरी उलटं सुलटं बोलायचं लक्ष ह्या त्यांचा एक स्टाईल झालेली आहे केसरकरांची। संयम ठेवला, मी संयमित माणूस आहे, मी कधीही असं काय उलटं सुलटं करत नाही आणि सर्वजण मेहनत करत आहेत, कार्यकर्ते मेहनत करत आहेत, जिल्हा स्तरावरही सगळे आमचे नेते आहेत तेसुद्धा मेहनत करत आहेत आणि आम्हाला मेहनतीचं पण निश्चित मिळेल यात कोणतीही शंका नाही। लोकमत आमचं चांगलं आहे, पक्षाबद्दल लोकांची भावना चांगली आहे, पक्षावर तुम्ही BJP उभे राहिला आम्हाला खूप आनंद वाटला अशी लोकांची भावना आहे। आणि सांगतात तुम्ही बोलू तरी शकता 10 मिनटं, सेनेचे उमेदवार बोलूच शकत नाहीत, सेनेच्या उमेदवारांनी 20 मिनटं बोलून दाखवावं कुठच्या विषयावर। जी व्यक्ती बोलू शकत नाही मौनी बाबा, या मौनी बाबांना नगराध्यक्ष म्हणून कोण स्वीकारू शकत नाही। विजयनगर विकास असेल, बंद प्रकल्प जे आहेत ते चालू करणार,
पाणीकूट धरणाची उंची वाढवणार, शिवछत्रपुंजीचा अश्वारोहण पुतळा उभा करण्याचा आमचा मानस आहे, त्याशिवाय अनेक ड्रेनेज सिस्टीमसाठी 100 कोटी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही आणणारच आहोत। मैदानात तर आम्ही कायमच असतो, मैदानाच्या बाहेर आम्ही कधीच नसतो। राणेसाहेब भाई आमचे वडीलधारे आहेत, ते कधी येतील त्याबद्दल आम्ही काय, आज पण येतील, उद्या पण येतील, काय आमची लढत ही ज्यांनी विकास करू शकले नाहीत सावंतवाडी शहराचा त्यांच्याशी आहे। कमीत कमी मला असं वाटतं की 2500 ते 3000 फरकाने आमची सीट निश्चितपणे सुटेल। शिवसेनेचे पण नेते आले, वैभव नाईक फिरले, संजय बडते फिरत आहेत, खासदार विनायक राऊत येत आहेत, जो तो आपल्या पक्षासाठी येऊ शकतो ना। पक्ष आहे, कोणाची मालकी नाही आहे, हा पक्ष आहे आणि इथं लोकशाही आहे पक्षात। त्याच्यामुळे सर्वजण आपला मी जरी संजू बरोबर बसलो तरी मी BJP चा उमेदवार आहे, भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सगळेजण एकत्र आहे ना, त्यात वाव असं काय आहे त्याच्यात। त्यांचे येतात तेव्हा तुम्हाला चालतात, संजय बडते येतात, वैभव नाईक येतात, मुंबईचे सगळे गुंड आणले आहेत सावंतवाडीत, ते चालतात। लोकांच्या मनात नेमकी हीच खतखत आहे की केसरकरांनी आम्हाला फसवलं, जे जे बोलतात ते कधीच करत नाही असे लोकांच्या मनात आहे, ते आम्ही दाखवतील। 100% होणार, 100% होणार, बोललो ना 3000 मतांच्या फरकाने आमची सीट निश्चितपणे। मी मतमध्ये एवढंच आवाहन करेन, जी व्यक्ती 23 वर्ष तुम्हाला फसवते त्या व्यक्तीच्या तुम्ही नादी लागू नका आणि आम्हाला 2 वर्ष संधी द्या। 2 वर्षात सावंतवाडीचा चेहरा मोहरा बदलण्याची ताकद या भारतीय जनता पार्टीत आहे, ती तुम्हाला आम्ही दाखवून देऊ। विकासाचे मुद्दे नसल्यावर काहीतरी मुद्दे काढतात, विकासावर बोला, तुम्ही काय तुम्ही केलं 23 वर्षात ते लोकांना सांगा। सावंतवाडीच्या बाहेर जाऊन विषय काढू नका, शहराबद्दल बोला, लोकांच्या डोळ्यात धुळफेक करू नका। ते आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार बोलतात, जर तुम्ही विकास केला असता तर तुम्हाला कोणावर बोलायची गरज नव्हती, तुम्ही काय केलंच नाही म्हणून तुम्ही बोलताय। सर्व आरोपांना यांचे आरोप म्हणजे काय तथ्यहीन आहेत, त्यामुळे यांच्या आरोपाची काय वर बोलण्याची काय मला गरज वाटत नाही आहे। दीपक केसरकर पालकमंत्री असताना सावंतवाडीच्या विकास कामांचं श्रेय नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना जाईल म्हणून कामं अडवली। बबन साळगावकर यांना त्रास देण्याचं काम केसरकर यांनी केलंय, त्यामुळे या पोटनिवडणुकीला दीपक केसरकरच जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप भाजप नेते अतुल काळसेकर यांनी केलाय। भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजू परब हे मोठ्या फरकाने शिवसेनेचा धुव्वा उडून या ठिकाणी निवडून येणार यात काही माझ्या मनात कोणतीही शंका नाही, 100% निवडून येणार ते। सगळे मुद्दे संपले आहेत विरोधकांकडचे, त्यामुळे आता वैयक्तिक आरोप हे विरोधकांकडनं होत आहेत। माझी दीपक केसरकरांकडनं अशी अपेक्षा नव्हती की अशा प्रकारचे वैयक्तिक आरोप भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षांवर, भारतीय जनता पक्षाचे नेते रवींद्र चव्हाण यांच्यावर, भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे यांच्यावर, स्वतः उमेदवारावर असे वैयक्तिक आरोप करावेत हे त्यांना शोभणारं नाही आहे असं मला वाटतं। ह्याच्या अगोदर मी एक उदाहरण म्हणून मानगी दाखल सांगतो, वेंगुर्ला नगर परिषदेची निवडणूक होती, ती भारतीय जनता पक्षाने स्वबळावर शिवसेनेशी युती न करता स्वबळावर जिंकली। आमच्या विरोधात तेव्हा राणेसाहेबसुद्धा आमच्या विरोधात होते आणि ती निवडणूक आम्ही आमच्या नगराध्यक्षांनी केलेल्या कामाच्या जोरावर आणि राज्य सरकारने त्या नगरपालिकेला दिलेल्या पैशाच्या जोरावर जिंकली। त्या नगरपालिका निवडणूक होण्याअगोदर 64 कोटी रुपयाचा निधी आम्ही वेंगुर्ला नगरपालिकेला देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता आणि त्या पैशाच्या जोरावर आम्ही ती निवडणूक जिंकली की लोकांचे प्रत्येक प्रभागात छोटं छोटं काम केलं होतं आणि 64 कोटी रुपयाची कामं त्या नगरपंचायतीत चालू त्यामुळे जिंकलो। आताही आम्हाला पूर्ण खात्री आहे की भारतीय जनता पक्ष या सावंतवाडी नगरपालिकेमध्ये केंद्राच्या माध्यमातून भरपूर पैसे आणते आणि अनेक योजना नगरोत्तनच्या योजना ज्या त्या योजना आम्ही पूर्ण करू। म्हणजे वेंगुर्ला नगरपालिका ही कचरा व्यवस्थेमधलं देशातलं आदर्श नगरपालिका आहे आणि त्याच्या उलट ही नगरपालिका आहे, त्यात कचऱ्याचा कुठल्याही प्रकारे विल्हेवाट कशी लावायची याची कोणती योजना सावंतवाडी नगरपालिकेकडे नाही आहे। म्हणजे वानगी दाखल एक आणखी एक उदाहरण देतो, देवेंद्र फडणवीस सरकारने 46 कोटी रुपये पाणी पुरवठा योजनेसाठी मंजूर केले, म्हणजे या सगळ्या प्रभागामध्ये 3-3 टाक्या आणि त्यांच्यापर्यंत प्रेशरने पाणी पुरवठा येण्यासाठी ती योजना दिली आणि त्यात नगरपालिकेचे पैसे सावंतवाडी नगरपालिकेचं कॉन्ट्रीब्युशन भरायचं होतं। या दीपक केसरकरांनी बबन साळगावकर यांना त्रास देण्यासाठी हे पैसे भरले नाहीत
आणि त्याला दिरंगाई झाली. आता ते जे पैसे भरले असते तर आत्ता या प्रेशरनी पाणी सावंतवाडीकरांना मिळालं असतं. आत्ता 4 महिन्यापूर्वी हे पैसे भरले गेले नगरपालिकेकडनं आणि नगरपालिकेच्या सीओनं सांगता येत नाही तुम्ही का पैसे भरले नाहीत ना म्हणून, कोणाच्या प्रेशरखाली भरले नाहीत पैसे, का न हा निधी दिला नाही. अशा प्रकारची अनेक उदाहरणं देऊ शकतो की त्या उदाहरणामध्ये मी सांगू शकतो की विकासामध्ये राजकारण दीपक केसरकरांनी केलं आणि त्यामुळे त्याचं सगळ्यात जास्त नुकसान झालं असेल तर सावंतवाडीकरांचं. म्हणजे भुयारी गटार योजना मालवणमध्ये राबवली जाते, कणकवलीमध्ये राबवली जाते आणि सावंतवाडीमध्ये सांगतात आम्हाला आवश्यकता नाही. खरोखर सावंतवाडीमध्ये भुयारी गटार योजनेची आवश्यकता नाही आहे का? कशासाठी चाललं आहे हे सगळं? मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष संजीव परब निवडून आल्यानंतर या सगळ्या योजनांना आम्ही प्राधान्य क्रम देऊ, सगळ्या योजना पूर्ण करू की ज्यात राजकारण करते योजना दाबून ठेवल्या होत्या त्या योजना सगळ्या आम्ही कार्यान्वित करू. केंद्रात कसं टिकणं, तुम्ही तुमचं महाराष्ट्रातलं सरकार टिकवा असं मी राऊत साहेबांना नम्रपणे सांगेन की ते 3 पायाची शर्यत चालवतील. म्हणजे 3 गाड्या चाकांची गाडी आहे, ती 3 चाकांची गाडी चालवणं एवढं सोपं नाही आणि 1 चाक मोठं 1 लहान आहे. आणि भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं सरकार सेनेला बाजूला ठेवून सुद्धा आमचं पूर्ण बहुमत आहे. आमच्याकडे 303 खासदार आहेत, आम्हाला सेनेच्या कोबड्यांची गरज नाही. त्यामुळे आमचं सरकार टिकण्याची राऊत यांनी मुळीच काळजी करू नये. आणि जे अभिप्रेत होतो बाळासाहेबांना, राम मंदिर, 307 कलम, तिहेरी ते तलाक, समान नागरी कायदा, हे सगळी स्वप्न भारतीय जनता पक्ष पूर्ण करतो. त्यामुळे मला पूर्ण खात्री आमच्या सरकारची काळजी विनायक राऊतांनी करण्याची गरज नाही आणि जनतेमध्ये ह्या सगळ्या विषयामध्ये मोदी सरकारविषयात अत्यंत पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालेलं आहे. म्हणजे झारखंडचा निकाल तुम्ही बघितला, झारखंडचा निकाल आमच्या विरोधात गेला पण NRCचा मुद्द्यानंतर जे 3 टप्पे झाले 10 तारीख 15 तारीख आणि 20 तारीख या 3 टप्प्यांमध्ये आमचे सगळ्यात जास्त आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे आम्हाला याचे पॉझिटिव्ह परिणाम 100% मिळणार. लोकांच्या मनातील प्रश्न आम्ही सोडवतो, लोकांचे अनेक वर्ष तुंबलेले प्रश्न ते आम्ही सोडवतो. ह्या नगरपालिकेतला हा मुद्दा असू शकत नाही पण मी सांगितले 3 मुद्दे जे आहेत की जे दीपक केसरकरांनी कशाप्रकारे सावंतवाडीकरांना वेठीस धरलं ह्याची उत्तम हे उदाहरण आहेत की दीपक केसरकर हे विकासावर राजकारण करू शकत नाही, भावनेच्या जीवावर वैयक्तिक टीका करून हे राजकारण करू शकतात. आम्ही जर प्रयत्न केला असता तर सावंतवाडीमध्ये सुद्धा आम्ही सेने आमची मतं वाढू शकलो असतो. आम्हाला दोडामार्गमध्ये समसमान करून चिठ्ठीवर आम्ही करू शकलो असतो पण सदस्य फोडायचे नाहीत असा पॉलिसी डिसिजन केल्यामुळे आम्ही केलं नाही. त्यात ना सेनेने ठरवावं त्यात ना की भविष्यामध्ये अशा प्रकारचं राजकारण ते करणार असेल तर आम्ही तयार आहोत असं राजकारण करायला. जिल्हा परिषदे अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड आहे, आम्ही अशा प्रकारचं राजकारण करू शकतो. आम्ही संयम ठेवलेला आहे आणि आज संयम म्हणजे आम्ही दुर्बळ आहोत असं होत नाही. आजही बघितलं गेलं तर देवगड पंचायत समिती भारतीय जनता पक्षाची ताब्यात आलेली आहे, कणकवली पंचायत समिती सभापती उपसभापती भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे, वैभववाडी पंचायत समिती सभापती उपसभापती भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे, मालवण पंचायत समिती सभापती उपसभापती भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे, सावंतवाडी पंचायत समितीचे सभापती उपसभापती भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे. आणि ह्याच्याही उपर कडी आज दोडामार तालुक्यामध्ये नगर परिषदेच्या सभापतीच्या निवड झाल्या, त्या दोन्ही सभापती हे भारतीय जनता पक्षाचे बसले शिवसेनेला बाजूला ठेवून. शिवसेनेचा एकही सभापती बसू शकला नाही. त्यामुळे ह्या आजच्या दिवसामध्ये सगळ्यात जास्त विजय हा भारतीय जनता पक्षाने मिळवलेला आहे. 100% म्हणजे काही शंकाच नाही की आम्ही लोकांना हे पटवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत की दीपक केसरकरांनी सावंतवाडीतले प्रकल्प रोखण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न केले. साधा विषय आहे हो, बबन साळवकर हे दीपक केसरकर यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असं मानलं जातं. गेले 20 वर्ष बबन साळवकर त्यांच्याबरोबर. हे बबन साळवकर नगराध्यक्ष झाल्यानंतर खरं म्हणजे सत्ता होती, हे पालकमंत्री होते पण या पालकमंत्रीपदाचा फायदा साळगावकरांना झाला पाहिजे होता. उलटं साळगावकरांचे अनेक प्रकार साळगावकर करत असे अनेक कामं त्यांना त्याचं क्रेडिट मिळू नये म्हणून अडवले गेले. आम्ही जनतेपर्यंत पोचवतो आहे 46 कोटीची नळपाणी योजना कोणी अडवली, का पैसे भरले नाहीत, पैसे भरू नये म्हणून का सांगितलं, भुयारी गटार योजना मालवण आणखी सावंतवाडीमध्ये मालवण आणखी कणकवलीमध्ये होते त्यासाठी पैसे येतात केंद्राचे, का कोणी नको म्हणून सांगितली, का नकाराचं कारण आहे, द्या उत्तरं द्यायची. कचरा प्रकल्प वेंगुर्ल्यामध्ये अत्यंत उत्कृष्टरित्याने कचरा प्रकल्पाचं भारतीय जनता पक्ष नगराध्यक्ष असलेल्या ठिकाणी त्याचं नियोजन होतं चांगलं
आणि देशामध्ये ज्याला प्रथम क्रमांक मिळतो या सुंदर सामंतवाडीमध्ये असा प्रकल्प का राबवू शकले नाहीत ते, कोणी अडवणूक केली, जागेविषयात राजकारण कोणी केलं, हे प्रश्न आम्ही जनतेसमोर मांडले आहेत की हे सगळं करण्यामागे कोण जबाबदार असेल, कोणता चेहरा असेल, तर तो चेहरा म्हणजे एकमेव दीपक केसरकर, हा एकमेव चेहरा आहे. आणि ते त्या प्रश्नाची उत्तरं त्यांना देता येत नाही म्हणून त्यांनी जटार, चव्हाण, राणे संजू परब यांच्यावर वैयक्तिक आरोप करायला सुरुवात केली. सगळे संपले विषय, या प्रश्नाची उत्तरं त्यांना ते देता येत नाही, त्यामुळे त्यांनी हा आरोप सुरू केले. कशी उत्तरं देणार? 5 वर्ष पालकमंत्री ते, वित्तमंत्री ते, गृहमंत्री ते, आणि तेच प्रश्न विचारतात, तेच आरोप करतायत. साळगावकरांना त्रास कोणी दिला? द्या उत्तर. आणि त्यामुळे सांगतोय, ही जी परिस्थिती पोटनिवडणूक झाली ना, ह्याला जबाबदार कोण असेल ना, तर ते दीपक केसरकर आणि दीपक केसरकर, बाकी कोणी नाही. खरं म्हणजे सावंतवाडीचं पोट्यांचे हे तीन प्रकल्प आहेत ना, हे तीन प्रकल्प आमच्यासाठी चॅलेंज आहेत ना. म्हणजे एखाद्या शहरामध्ये गेल्यानंतर शहराचं आरोग्य कशावरनं ओळखलं जातं, तर ते आरोग्य ओळखलं जातं त्या शहराची ड्रेनेज सिस्टीम कशी आहे, कचऱ्याची विल्हेवाट कशी लागते, त्यांची इलेक्ट्रिकची व्यवस्था कशी आहे, या तीन गोष्टीवर ओळखलं जातं. म्हणजे जटारांनी काल म्हटलं गटर, मीटर, वॉटर ह्याच्यावर नगरपालिकेची निवडणूक लढवली पाहिजे ना. आणि मला असं वाटतं की अत्यंत योग्य त्यांनी मत मांडले, आणि भारतीय जनता पक्षाचं हेच विजन आहे. आणि जो सावंतवाडीतला नागरिक कर भरतो, नळपाणी योजनेचं क्रेडिट कोणी घ्यायची गरज नाही. बापूसाहेब महाराजांनी त्यावेळेला जो पाळण्याकोट धरण बांधलं आहे त्याची उंची दीपक केसरकर वाढू शकले नाहीत. ते धरण महाराष्ट्रातलं एकमेव उत्कृष्ट धरण आहे, आणि ती नळपाणी एकमेव उत्कृष्ट नळपाणी योजना, संपूर्ण योजना ग्रॅव्हिटीवर चालते. म्हणजे एक पैसा खर्च न करता पाणी नळापर्यंत येतं, ग्रॅव्हिटीवर योजना आहेत ना. त्याच्यानंतर 23 वर्ष दीपक केसरकर या नगरपालिकेचं नेतृत्व करतात. त्या पाळणेकोट धरणाचं डेव्हलपमेंट काय करू शकले ना, उंची वाढवणं जमलं नाही. सावंतवाडी शहर वाढतं आहे, लोकसंख्या वाढते आहे, त्याच्या पटीने ह्या सगळ्या व्यवस्थांचं सुनियोजन झालं पाहिजे ना. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विषयाचा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढच्या 5 वर्षामध्ये पुढच्या नगरपालिकेच्या कालखंडामध्ये आमचा नगराध्यक्ष याचं नियोजन करेल. आणि मला खात्री आहे आमच्या नगराध्यक्षावरून त्याचं बहुमतसुद्धा आहे. नगरसेवकांचं 10 नगरसेवक आमचे आहेत, आणि 10 नगरसेवक आणि नगराध्यक्ष आणि केंद्राचं पाठबळ, आम्हाला 100% खात्री आहे सावंतवाडीकरांना आम्ही 100% चांगलं राहणीमान देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करू. पंचायत समितीवर भाजपचं कमळ फुललंय. सभापतीपदी भाजपच्या मानसी धुरी तर उपसभापतीपदी वसंत उर्फ शीतलराव विजयी झाले. दोघांनीही विरोधी उमेदवारांचा 13-5 मतांनी पराभव केलाय. पंचायत समितीवर भाजपचं कमळ फुललंय. सभापतीपदी भाजपच्या मानसी धुरी तर उपसभापतीपदी वसंत उर्फ शीतलराव विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी जाहीर केलं. तर सावंतवाडी पंचायत समिती सभापती उपसभापती निवडणुकामी 4 अर्ज प्राप्त झाले होते. चारीच्या चारी अर्ज वैध ठरवण्यात आले होते. त्याच्यामध्ये सभापती पदासाठी मानसी महेश धुरी आणि मनीषा गोवेकर या सभापती पदासाठी म्हणजे उमेदवार म्हणून नामनिर्देशन झालं होतं. त्याच्यापैकी मानसी धुरी यांना 18 सदस्यांपैकी 13 सदस्यांनी मतदान केल्यामुळं मानसी धुरी या सभापतीपदासाठी निवडून आलेल्या आहेत असं मी जाहीर करतो. त्यानंतर उपसभापती पदासाठी 2 अर्ज प्राप्त झाले होते, मेघश्याम काजरेकर आणि वसंत राऊळ. तर ह्याच्यामध्ये मेघश्याम काजरेकर यांना 5 मतं पडलेली आहेत आणि वसंत राऊळ यांना 13 मतं पडल्यानं ते उपसभापती पदासाठी निवडून आल्याचं मी जाहीर करतो.
भाजपच्या मानसी धुरी यांनी काँग्रेसच्या मनीषा गोवेकर यांचा 13-5 मतांनी पराभव केलाय, तर शीतल राऊळ यांनी सेनेच्या मेघश्याम काजरेकर यांचा 13-5 मतांनी पराभव केला. हात उंचावून मतदान घेण्यात आलं. काँग्रेस चिन्हावर निवडणूक लढून निवडून आलेल्या राणे समर्थक सदस्यांनी काँग्रेसनं बजावलेला व्हीप टावलत भाजप उमेदवार मानसी धुरी व वसंत उर्फ शीतल राऊळ यांना मतदान केलं. यावेळी गटविकास अधिकारी गजानन भोसले, पंकज पेंडणेकर, संदीप नेमळेकर, रुपेश राऊळ, रवी मडगावकर, बाबू सावंत, अक्षया खडपे, निकिता सावंत, गौरी पावसकर, प्राजक्ता केळुसकर, संदीप गावडे, श्रुतिका बाकर, सुनंद राऊळ, मोहन चव्हाण, रेश्मा नाईक उपस्थित होते. माझ्या अनेक कुटुंबीय तसेच माझ्या सर्व भाजप पक्ष माझ्या सर्व जिल्हा परिषद सदस्य माझ्या सहकारी सर्व पंचायत समिती सदस्य त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून आज मला सभापतीपद दिले आहे त्याबद्दल प्रथम मी सर्वांचे आभार मानते. आणि त्यांनी माझ्यावर जी जबाबदारी सोपवली मग त्या जबाबदारीतून मी माझ्या परीने चांगल्या प्रतीने आणि पारदर्शकप्रमाणे कारभार सांभाळेन. कालच माननीय कैलास भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस होता त्या जयंतीनिमित्त आज मला एक खरोखर योग येतोय की उपसभापती बसण्यात या ठिकाणी पंचायत समितीवर त्यांची जी ध्येय आहे त्याच दृष्टीने सबका साथ सबका विकास माझे जे विरोधक नाही सगळ्यांना सहकार्य सगळ्यांना घेऊन मी या ठिकाणी हा कारभार आखणार आहोत. आणि जास्तीत जास्त जी घरकुलची प्रकरणं रखडलेली आहे ती जास्तीत जास्त त्या घरकुलच्या प्रकरणाला मी न्याय द्या. वैभववाडी पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या अक्षता डाफळे तर उपसभापतीपदी दुर्वा खानविलकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. वैभववाडी पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या अक्षता डाफळे तर उपसभापतीपदी दुर्वा खानविलकर यांची बिनविरोध निवड झाली. तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी रामदास झळके यांनी अधिकृत घोषणा केली. पंचायत समिती वैभववाडी या उपसभापती पदाकरिता मी रामदास झळके क्रियासनाधिकारी तथा तहसीलदार वैभववाडी जाहीर करतो की उपसभापती पदाकरता श्रीमती दुर्गा उदय खानविलकर हे बिनविरोधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करत आहे. नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचं भाजपा पदाधिकारी यांनी अभिनंदन केलं. शिवसेनेचे वैभववाडी पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या अक्षता डाफळे तर उपसभापतीपदी दुर्वा खानविलकर यांची बिनविरोध निवड झाली. तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी रामदास झळके यांनी अधिकृत घोषणा केली. पंचायत समिती वैभववाडी या मी रामदास झळके क्रियासनाधिकारी तथा तहसीलदार वैभववाडी जाहीर करतो की उपसभापती पदाकरता श्रीमती दुर्गा उदय खानविलकर हे बिनविरोधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करत आहे. नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचं भाजपा पदाधिकारी यांनी अभिनंदन केलं. शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य लक्ष्मण रावराणे, मंगेश लोके यांनीही स्वागत केलं. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, तालुका अध्यक्ष राजेंद्र राणे, अरविंद रावराणे, नासिर काजी, स्नेहलता चोरगे, प्राची तावडे, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, पंचायत समिती सदस्य हर्षदा हरियाण, बाप्पी मांजरेकर, रितेश सुतार यांसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कुडाळ पंचायत समितीवर पुन्हा एकदा शिवसेनेचा फगवा फडकलाय. शिवसेनेच्या नूतन आहिर सभापतीपदी तर उपसभापतीपदी सेनेचे जयभारत पालव विजयी झाले. सभापती नूतन आहिर यांनी भाजपच्या स्वप्ना वारंग यांचा पराभव केलाय, तर सेनेचे जयभारत पालव यांनी भाजपच्या गोपाळ हरमलकर यांचा पराभव केला. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संजय पडते, गटनेते नागेंद्र परब, अमरसेन सावंत, संजय भोगटे, राजू कवीटकर, अतुल बंगे, राजन नाईक, बबन बोभाटे, सरपंच नागेश आईर, सचिन काळप, सुशील चिंदरकर, सरपंच बाळा कोरगावकर, सचिन कदम, गुरु सडवेलकर, बाळा वेंगुर्लेकर, संतोष पाटील, प्रभाकर वारंग, नितीन सावंत, रामाधुरी, संदीप महाडेश्वर, यशवंत कदम, बाळा परब आदी उपस्थित होते. प्रथमतः शिवसेनेवर माझा विश्वास टाकला त्याबद्दल मी त्यांचे पहिल्यांदा आभार मानते. तसंच पालकमंत्री, आमदार साहेब, खासदार साहेब, नागेंद्रजी परब साहेब, पडते साहेब आणि माझ्या सहकार्य म्हणजे सर्व शिवसेनेचे सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी सहकार्य करून मला सभापती केलं. तसंच माझ्या मिस्टरांच्या प्रयत्नातून मी सभापती झालेली आहे.
तर याच्यापुढे मी शिवसेनेच्यासाठीच काम करीन आणि विकास कामांचं. उद्धवजी ठाकरे खासदार साहेब, आदरणीय विनायकजी राऊत आमदार साहेब, वैभवजी नाईक साहेब, गटनेते नागेंद्र परब, अमरसिंह सावंत, संजय वैपडते सर्वांच्या सहकार्याने, माझे सर्व पंचायत समिती सहकार्य यांच्या सहकार्यातून मला हे पद मिळाले आहे. रसिकेत नव्हते असं सर नाहीत, परंतु रसिकेत म्हणता येणार नाही, आमचंच बहुमत आहे, यापेक्षाही बहुमत या पंचायत समितीने मी वाढवले. या ठिकाणी शिवसेना विरुद्ध भाजपची लढत होती, एकंदरीत सकाळपासून त्या घडामोडी पाहिल्या तर या ठिकाणी शिवसेनेचा सभापती उपसभापती बसणे सिद्ध झालं. त्यामुळे सत्तेमध्ये राहावं, आमदार वैभव नाईक असतील, पालकमंत्री, माजी पालकमंत्री दीपकभाई. सभापती नूतन नाईर यांनी भाजपच्या स्वप्ना वारंग यांचा पराभव केलाय, तर सेनेचे जय भारत पालव यांनी भाजपच्या गोपाळ हरमलकर यांचा पराभव केला. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संजय पडते, गटनेते नागेंद्र परब, अमरसिंह सावंत, संजय भोगटे, राजू कवीटकर, अतुल बंगे, राजन नाईक, बबन बोभाटे, सरपंच नागेश आईर, सचिन काळप, सुशील चिंदरकर, सरपंच बाळा कोरगावकर, सचिन कदम, गुरु सडवेलकर, बाळा वेंगुर्लेकर, संतोष पाटील, प्रभाकर वारंग, नितीन सावंत, रामाधुरी, संदीप महाडेश्वर, यशवंत कदम, बाळा परब आदी उपस्थित होते. प्रथमतः शिवसेनेवर माझ्या विश्वास टाकला, त्याबद्दल मी त्यांचे पहिल्यांदा आभार मानते. तसंच पालकमंत्री, आमदार साहेब, खासदार साहेब, नागेंद्रजी परब साहेब, पडते साहेब आणि माझ्या सहकार्य म्हणजे सर्व शिवसेनेचे सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी सहकार्य करून मला सभापती केलं. तसंच माझ्या मिस्टरांच्या प्रयत्नातून मी सभापती झालेली आहे. तर याच्यापुढे मी शिवसेनेच्यासाठीच काम करीन आणि विकास कामांचं. उद्धवजी ठाकरे खासदार साहेब, आदरणीय विनायकजी राऊत आमदार साहेब, वैभवजी नाईक साहेब, गटनेते नागेंद्र परब, अमरसिंह सावंत, संजय वैपडते सर्वांच्या सहकार्याने, माझे सर्व पंचायत समिती सहकार्य यांच्या सहकार्यातून मला हे पद मिळाले आहे. रसिकेत नव्हते असं सर नाहीत, परंतु रसिकेत म्हणता येणार नाही, आमचंच बहुमत आहे, यापेक्षाही बहुमत या पंचायत समितीने मी वाढवलेलं आहे. या ठिकाणी शिवसेना विरुद्ध भाजपची लढत होती, एकंदरीत सकाळपासून त्या घडामोडी पाहिल्या तर या ठिकाणी शिवसेनेचा सभापती उपसभापती बसणे सिद्ध झालं. त्यामुळे सत्तेमध्ये राहावं, आमदार वैभव नाईक असतील, पालकमंत्री, माजी पालकमंत्री दीपकभाई, खासदार विनायकराव राऊत साहेब यांच्या माध्यमातून गावाचा विकास करावा, या एकाच्या मी जिल्ह्यात आले पाहिजे. सेलिब्रिटी तुम्हाला का सर वेगळं आश्वासन मिळालंय का? यापूर्वी सेनेला मी कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट केला नाही, मी डायरेक्ट सेनेला मतदान केलं. कोणावर प्रभावित होऊन तुम्ही आज सेनेमध्ये प्रवेश करताय? निश्चितच या ठिकाणची ज्यांची नावं घेतली त्यांचं काम, जिल्हा प्रमुख संजयभाई पडते साहेब आहेत, नागेंद्रजी परब आहेत, सगळेच नेते आहेत, गावाच्या विकासात योगदान देतील असं वाटलं म्हणून प्रवेश केला. आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब त्यांना वाढवण्यात आजपासून मी शिवसैनिक झालेलो आहे, माझ्याकडून जे काही प्रयत्न करते पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या तालुक्यातल्या जनतेनं शिवसेनेला कौल दिलेला होता आणि त्यामुळे या पंचायत समितीवर शिवसेनेचे सभापती आणि उपसभापती अशी दोन्ही पदं ही शिवसेनेकडे द्यावी होती आणि त्याचीच पुनरावृत्ती या निवडणुकीमध्ये झालेली आहे. उलट मागच्या वेळी आमची संख्या ही 10 सदस्यांची होती, यावेळी आम्ही जवळजवळ 12 पंचायत समितीचे सदस्य हे शिवसेनेच्यावर त्या ठिकाणी विश्वास ठेवून या ठिकाणी आम्ही यश मिळवलेलं आहे. आणि या 5 या उरलेल्या 2.5 वर्षामध्ये खरं तर या कुडाळ तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या माध्यमातून केला जाईल. खरं तर या मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार विनायक राऊत साहेब असतील, या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार वैभव नाईक यांनी सुद्धा अतिशय चांगलं काम गेल्या 5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये केलेलं होतं आणि त्याचा ज्या परिणाम त्याच्यामुळेच चांगलं संघटन या ठिकाणी उभं राहिलं आणि जनतेचा सुद्धा आशीर्वाद हा शिवसेनेला त्या निमित्तानं मिळालेला आहे. आणि म्हणून आमच्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची किंवा सभापती आणि उपसभापतींची जबाबदारी आहे की येत्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये या संपूर्ण तालुक्याचा, कुडाळ तालुक्याचा सर्वांगीण विकास वेगवेगळ्या योजनांच्या बरोबर ज्या मूलभूत सुविधा आहेत, रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य, शिक्षण, हे सुद्धा देण्याचा चांगल्या पद्धतीचा प्रयत्न हा या सत्तेच्या माध्यमातून केला जाईल. आणि राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या अनेक योजना त्यासुद्धा अतिशय प्रभावीपणे या कुडाळ तालुक्यामध्ये राबवल्या जातील. त्यांनी म्हणजे बिनशर्त असा पाठिंबा शिवसेनेला त्यांनी दिलेला आहे आणि त्यांनी स्वतःहून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्ही यावेळी मी मतदान हे शिवसेनेला केलेलं आहे आणि आजपासून त्यांची जबाबदारी वाढली आहे.
ते शिवसेनेच्या कुटुंबामध्ये परिवारामध्ये सहभागी झालेले आहेत आणि म्हणून त्यांच्यावर चांगली जबाबदारी तालुक्याच्या स्तरावर आणि मूळपासूनचे ते शिवसैनिक आहेत त्यांच्यावर एक चांगली जबाबदारी या निमित्तानं तालुक्याच्या स्तरावर दिली जाणार आहे आणि चांगलं काम ते या माध्यमातून ते करतील आणि संघटनेमध्ये या निमित्तानं एक चांगला एक युवा कार्यकर्ता हा कुडाळ तालुक्याला आम्हाला या पंचायत समिती सदस्य म्हणून ॲडमिशन मिळालेला आहे आणि म्हणून त्याचं चांगलं काम असल्यामुळे या तालुक्यातसुद्धा शिवसेनेच्या जडणघडणीमध्ये वाढीमध्ये त्याची मदत होईल. देवगड पंचायत समिती सभापतीपदी सुनील पारकर तर उपसभापतीपदी अमोल तेली यांची निवड झाली आहे. भाजपच्या सुनील पारकर डॉक्टर अमोल तेली यांच्या निवडीनंतर सर्व स्तरातून दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी मारुती कांबळे यांनी निवडीची अधिकृत घोषणा केली. भाजपच्या सुनील पारकर व डॉक्टर अमोल तेली यांच्या निवडीनंतर भाजप तालुकाध्यक्ष किंजवडेकर यांच्यासह सर्व स्तरातून दोघांचं अभिनंदन करण्यात आलं. देवगड नगराध्यक्षा प्रणाली माने, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जनार्दन तेली, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनीही शुभेच्छा दिल्या. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, माजी आमदार ॲडव्होकेट अजित गोपटे, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, आमदार नितेश राणे यांना अपेक्षित काम करून पदाला योग्य न्याय देणार अशी प्रतिक्रिया सभापती उपसभापती यांनी दिली. नक्की सर्वप्रथम महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, भारतीय जनता पक्षाचे नेते, विद्यमान खासदार सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब, त्याचप्रमाणे जिल्हा अध्यक्ष प्रमोदजी जठार साहेब, ज्यांच्यामुळे माझ्यासारखे अनेक युवक आज राजकारणामध्ये सक्रिय आहेत. आमचे प्रेरणास्थान कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे लाडकी नेतृत्व कार्यसमट आमदार सन्माननीय नितेशजी राणे साहेब, त्याचप्रमाणे देवगड तालुक्याचे माजी आमदार अजितराव गोपटे साहेब, जयदेवजी कदम, बाळासाहेब खडपे, प्रकाशजी राणे, तालुका अध्यक्ष संतोषी किंजवडेकर, माझे सहकारी संदीप साटम व माझे आदर्श जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय जनार्दन तेली साहेब यांच्या सगळ्यांच्याच मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने आज मला देवगड पंचायत समितीचे उपसभापती पदी ची धुरा मला आज यांच्या वतीने मिळालेली आहे. मी आपल्याला एकच सांगू इच्छितो, शिक्षण, आरोग्य, क्रीडा देवगड तालुक्यातील ज्या ज्या काही समस्या प्रश्न आहेत हे प्रश्न त्या पदाच्या माध्यमातून मी पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आपल्याला एक सांगू इच्छितो की माझ्या पाठीमागे किंवा आशीर्वाद एवढ्या मोठ्या व्यक्तींचा असल्यामुळे हे काम करताना मला कुठेच अडचण येणार नाही हा मला विश्वास आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारचे असतील, राज्य सरकारचे असतील, बऱ्याच योजना अशा आहेत की ज्या शेवटच्या माणसापर्यंत पोचण्याची आधी तेवढीच गरज आहे आणि मला वाटतं की नक्कीच माझं पहिलं ध्येय हे असेल की या प्रत्येक जी योजना आहे ती प्रत्येक व्यक्तीपर्यंत, प्रत्येक कुटुंबापर्यंत कशी पोचेल त्यासाठी मी ह्या पदाचा जास्तीत जास्त वापर करून सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब, सन्माननीय आमदार नितेशजी राणे साहेब यांना प्रेरित असलेलं काम नक्कीच मी या पदाच्या मार्फत करणार आहे. आज देवगड तालुका सभापती उपसभापती या पदासाठी निवडीनिमित्त आज या ठिकाणी पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे आणि मला सभापतीपदी बिनविरोध निवडून दिलं आहे त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे आभार मानतो. माझ्या राजकीय कारकिर्दीत आज 30 वर्ष सन्माननीय आदर म्हणून सन्माननीय आप्पासाहेब गोपटे आणि सन्माननीय माझे काका दादा पारकर आणि सन्माननीय ओगले काका हे माझ्यासमोर आदर्श म्हणून आज 30 वर्ष आहे आणि त्यांच्या कारकिर्दीपासून मी आज या समाजकारणात आणि राजकारणात वावरत आहे. त्यानिमित्तानं आज सभापती म्हणून माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यानिमित्त माजी आमदार सन्माननीय अजितराव गोपटे साहेब, त्याचप्रमाणे माजी आमदार व जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रमोदजी जठार साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायणरावजी राणे साहेब, सन्माननीय आमदार नितेशजी राणे साहेब, त्याचप्रमाणे आमचे माजी मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, आपल्या जिल्ह्याचे चिटणीस जयदेवजी कदम साहेब, आमच्या
तालुक्याचे अध्यक्ष संतोषजी किंदवडेकर, मग आता सभापती जयश्री आडेरकर मॅडम आणि माझे मार्गदर्शक या क्षेत्रात मला, मी जरी राजकारणात असलो तरी मला इथे पंचायत समितीत उभं राहण्यासाठी ज्यांनी आग्रह केला ते आमचे सदाशिव ओगले साहेब यांच्या माध्यमातून आज मला जो पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला सभापतीपद आज बिनविरोध निवडून दिलं त्याबद्दल यावरील सर्व ज्येष्ठांचे मी सन्मानपूर्वक हृदयातून आभार व्यक्त करतो। आज या ठिकाणी काम करत असताना आमचे तालुकाध्यक्ष असतील, आमदार जटारसाहेब असतील, जिल्हाध्यक्ष सन्माननीय अजितराव गुप्ते असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही पंचायत समिती सदस्य म्हणून आज 2.5 वर्ष काम करत आहोत। सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात वावरत असताना या सर्वांचं आदर्श डोळ्यासमोर ठेवून माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तोही पुढील कारकिर्दीत पुढील वर्षासाठी मी चांगलं या तालुक्यासाठी काम करण्याचे प्रयत्न करीन। आणि या का या राजकीय क्षेत्रात मी जरी माझा वेगळा व्यवसाय कॉन्ट्रॅक्टर म्हणून असला तरी त्या क्षेत्रातही आणि आज राजकीय क्षेत्रातही मी जो हिरिरीने काम करतो आहे आणि जो भाग घेतो आहे तो माझे सर्वस्व, माझे आई वडील, माझं कुटुंब यांच्यामुळे मी आज या पदापर्यंत पोचलो आहे आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या मागे भक्कम असल्यामुळे मी आज हे इथपर्यंत पोचलेलं आहे। त्याचप्रमाणे माझ्या पंचक्रोशीतील सर्व माझे ग्रामस्थ, त्याचप्रमाणे या 2.5 वर्षात मला लाभलेले माझे सर्व पंचायत समिती सदस्य, उपस्थित सर्व इथे असलेले माझे मित्र यांच्या आशीर्वादामुळे पुढील वाटचाल मी यशस्वी करीन आणि देवगड तालुक्याच्या विकासासाठी निश्चितच चांगलं भरीवस काम करण्याचा मी प्रयत्न करीन। एवढे सांगून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। वेंगुर्ला पंचायत समिती सभापतीपदी शिवसेनेच्या अनुश्री कांबळे बिनविरोध निवडून आल्यात, तर उपसभापतीपदी काँग्रेसचा सिद्धेश परबही बिनविरोध निवडून आले। वेंगुर्ला पंचायत समिती सभापतीपदी शिवसेनेच्या अनुश्री कांबळे तर उपसभापतीपदी काँग्रेसचे सिद्धेश परबही बिनविरोध निवडून आले। तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी निकाल जाहीर केला। यावेळी गटविकास अधिकारी उमा पाटील उपस्थित होत्या। या निवडीसाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीतर्फे महाविकास आघाडी करण्यात आली होती। यावेळी शिवसेना तालुका प्रमुख यशवंत परब, मावळते सभापती सुनील मोरजकर, सदस्य श्यामसुंदर पेडणेकर, प्रणाली बंगे, मंगेश कामत, गौरवी मडवळ, साक्षी कुबल उपस्थित होते। मात्र भाजपच्या मावळत्या उपसभापती स्मिता दामले अनुपस्थित राहिल्या। यावेळी नवनिर्वाचित सभापती, उपसभापती यांचं शिवसेना, काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आलं। ओरोस येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत कलिंगडाची शेती केली आहे। पूर्णपणे सेंद्रिय असणाऱ्या कलिंगडांना बाजारात दरही चांगला मिळतोय। ओरोस येथील 11 शेतकऱ्यांनी एकत्र येत श्रीलिंगेश्वर शेतकरी बचत गटाची स्थापना केली आहे। पाण्याचा सुयोग्य वापर करून कलिंगडाची शेती केली आहे। 2 टप्प्यात केलेल्या या बागेत आता कलिंगडाचे उत्पन्नही सुरू झालंय। महामार्गावरच स्टॉल टाकून थेट विक्रीही सुरू करून येथील तरुण शेतकऱ्यांना, बेरोजगारीचा पाऊ करणाऱ्यांना एक वेगळा आदर्श घालून दिलाय। करू साह्य, अवघे धरू सुपंथ अशी एक म्हण आहे। या म्हणीच्या अर्थाप्रमाणे ओरोस गावातले काही शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी एक बचत गट स्थापन केला। नुसताच बचत गट म्हणजे एक आत्ताचा एक बचत गट हा एक परवलीचा शब्द झालेला आहे। बचत स्थापन करायचा आणि तो वर्षोनवर्ष तसाच फक्त एक बचत गट ह्या नावाला फक्त एक नाव म्हणून तिथे असते, परंतु ओरोसमधल्या या शेतकऱ्यांच्या एका बचत गटाने अत्यंत चांगलंसं काम केलेलं आहे आणि त्यांनी शेतकऱ्यांचा बचत गट स्थापन केलेला आहे। तसं बघितलं तर हा सगळा जो परिसर आहे ओरोसमधला, हा जो परिसर आहे इथे पाणी तसं मुबलक प्रमाणात असते, परंतु बरेच शेतकरी हे भात पीक, फक्त भात पीक घेण्याव्यतिरिक्त दुसरी कुठली पिकं घेत नाहीत। परंतु या शेतकरी बचत गटाने यावर्षी कलिंगडाचा एक सुंदर असा प्लॉट घेतलेला आहे। आत्ता जर बघितलं तर कलिंगड हे नगदी पिकामध्ये गणलं जाते
आत्ताच्या दिवसामध्ये कलिंगडाला चांगला दर सुद्धा येतो आणि या सगळ्या गोष्टींचा उहापोह करून या श्री लिंगेश्वर शेतकरी बचत गटाने कलिंगडाचे यावर्षी प्लॉट घेतलेला आहे. 11 शेतकरी ह्या गटामध्ये आहेत आणि आत्माअंतर्गत या शेतकरी गटाची नोंदणीसुद्धा झालेली आहे. एकूणच या बचत गटाने हा जो काही प्लॉट केलेला आहे त्याचं अर्थकारण कसं आहे, त्याचा त्यांना फायदा कसा होणार आहे, या संदर्भात आपण या गटाचे अध्यक्ष संजय परब यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. संजयजी नमस्कार. हा जो गट तुम्ही बचत गट स्थापन केला आणि यावर्षी इथे कलिंगडाच्या शेतीचा तुम्ही निर्णय घेतलेला आहे, कोणी तुम्हाला सजेस्ट केलं का की हे कलिंगडाची शेती घ्या? या विभागाच्या कृषी सहाय्यक साक्षी परब मॅडम आणि आमचे गावातले कृषी सहाय्यक हळकर पांडुरंग हळकर यांनी आम्हाला याविषयी प्रोत्साहन दिलं की काहीतरी म्हणून तुम्ही भात शेती व्यतिरिक्त काहीतरी करा, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की कलिंगड यावर्षी करायचं. त्यावेळी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन चांगल्या प्रकारे केलं. पण कलिंगडच का, म्हणजे कलिंगडाला कारण दुसरी सुद्धा आहे या हंगामामध्ये, शक्यतो शेतकरी चवळी मूग नाचणी अशी पिकं घेतात आपल्याकडे जनरली, तुम्ही कलिंगडाचा पर्याय का शोधला? कलिंगडाला या ठिकाणी चांगलं मार्केट आहे आणि दरही चांगला भेटतो. चवळी वगैरे आहे ते कसं लेट होतं, नंतर केला किडी प्रमाणे याप्रमाणे आम्ही कलिंगडाचा मार्ग निवडला, लवकर उत्पन्न मिळेल. बरोबर. आता यासाठी तुम्ही हा किती एकरमध्ये हा प्लॉट केलेला आहे? साधारण 2 एकर होईल. 2 एकर मध्ये केलेला आहे. तुम्ही बी रोप पेरला आहे की रोप आणलेली? ना, रोप नाही, आम्ही बी पेरलं, ऑगस्ट जातीचं बी पेरलं. अच्छा, ऑगस्ट जातीचं बी पेरलेलं आहे. साधारण एका ह्या 2 एकर मध्ये किती तुम्हाला बियाणं लागलं किंवा काय? साधारण 450-450 ग्रॅम बी पेरलं आम्ही. बरं. कारण 2 टप्प्यात केलाय, त्यानंतर दुसरं ते वेगळं केलंय, 200 ग्रॅम वेगळं पेरलंय. पहिल्या टप्प्याला 400 ग्रॅम पेरलं. अच्छा. हे पीक साधारण किती महिन्यात, म्हणजे किती महिन्यात कलिंगडाचं हे सुरुवात होते? साधारण 70-75 दिवसापासून सुरुवात होते काढणीला. हा, 70-75 दिवसानंतर पहिला प्लॉट आणि मग तुम्ही दुसरा प्लॉटचं हे केलेलं आहे. कारण 70 दिवसानंतर फळ काढणीला, तर चांगलं जर त्याला म्हणजे खप वगैरे मिळाला तर ते फळ लवकर तयार होतं. बरोबर. मग याच्यासाठी तुम्ही काय रासायनिक खतांची वगैरे हे केली की कसं काय केलेलं आहे? रासायनिक नाही, त्याला शेणखत, गांडूळ खत आणि आम्ही त्याला ह्युमिक ऍसिड, म्हणजे मासे वगैरे कुसून मिळतात ते ह्युमिक ऍसिड तयार करून त्याला फवारणी केली 4-5 दिवसांनी. तर बरोबर. कलिंगडाच्या पिकाला किंवा कलिंगड जेव्हा तयार होतात तेव्हा जी काही त्याला फळं येतात, प्लस फुलं येतात, त्यावेळेस त्याला एक प्रकारचा असा गोडवा असतो आणि त्याला भरपूर कीटक येतात, मावा कीड वगैरे लागते असं मी ऐकलेलं आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय वेगळा काय पर्याय केला आहे का? त्याच्यासाठी आम्ही ते चिकट सापळे लागले. हा, चिकट सापळे आणि ते गोमूत्र फवारणी करतो, त्यामुळे त्याच्या वासन आणि ते हे केलेलं आम्ही अग्निअस्त्र, म्हणजे मिरची वगैरे तंबाखू शिजवून त्याचं पाणी फवारतो. अच्छा, म्हणजे ते पूर्ण वेलांवरती किंवा असं ह्याच्यावरती फवारता? बरं. त्याचा किती परिणाम काय तुम्हाला? परिणाम आहे. अच्छा, म्हणजे हे जर सेंद्रिय प्रकार जर आपण वापरले तर निश्चितपणे या पिकाला परिणाम होऊ शकतो असं हे का? म्हणजे रासायनिक फवारणीच करायला पाहिजे याची काही आवश्यकता नाही. आता हे जे तुम्ही कलिंगड जी तयार होणार आहे त्याच्यातून त्याला काय बाजारपेठ, म्हणजे तुम्ही देणार बाग कोणाला की तुम्ही स्वतः? आम्ही आता ठरवलं की आपल्या इथे उरोसमध्ये बाजारपेठ आहे आणि व्यापारी आहे ठरवलं, त्यांनाच आम्ही घालणार आणि इथं आम्ही स्टॉल लावणार. अच्छा, म्हणजे इथे तुम्ही स्वतः कलिंगडाचा स्टॉल लावणार. साधारण ह्या 2 एकरातून म्हणजे आता जे तुम्ही कलिंगडाचे आता हे जे केले रोप हे झालेली आहेत आणि त्याचं पीक यायला सुरुवात झालेली आहे, साधारण किती तुम्हाला त्याच्यातून उत्पन्न मिळू शकेल असा अंदाज आहे? साधारण आताच्या वातावरणानुसार कलिंगड आम्हाला अपेक्षित होतं की 2 लाखापर्यंत होईल, पण वातावरणामुळे थोडस हे झालंय, त्यामुळे 1.5 लाखापर्यंत अपेक्षित उत्पन्न मिळेल आम्हाला. खर्च वाजत आता निव्वळ 1,10,000 रुपये उत्पन्न मिळणार आम्हाला असं आमची अपेक्षा आहे. हे जे काय कलिंगडाचं पीक घेतलेलं आहे त्याची विक्री तुम्ही इथे करणार आहात, पण तो आता तुम्ही बोललात की वातावरणाचा थोडासा परिणाम ह्या पिकावरती झालेला आहे, काय पीक परिणाम म्हणजे नक्की काय झालेलं आहे? थोडीशी फळ गळ झाली, ढगाळ वातावरण आहे, फळांची गळ झाली थोडीशी. अच्छा, पण त्याचं प्रमाण किती असू शकते? साधारण 30% फळगळ झाली. अच्छा, म्हणजे हा फार मोठं नुकसान झालेलं आहे. एकूणच हे जे काही ढगाळ वातावरण आहे गेले 5-7 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, त्यामुळे कलिंगडाच्या ह्या पिकाला थोडासा फटका बसलेला आहे. 30% फळगळसुद्धा म्हणजे फार मोठं हे आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं निश्चितच नुकसान होऊ शकते. परंतु त्याच्यावरती पर्याय काय असू शकतो का, म्हणजे त्यासाठी तुम्हाला काही मार्गदर्शन कोणी केलं आहे का? नाही, पर्याय म्हणजे ते 22 टीन त्यांनी फवारायला सांगितलेलं की ते हे होतं बुरशी वगैरे लागते म्हणून, पण आम्हाला ते रासायनिक करायचंच नाही म्हणून आम्ही ते फवारणी केली नाही. अच्छा, म्हणजे एकूणच त्यांना हा जो प्लॉट आहे तो पूर्णपणे सेंद्रिय करायचा आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी रासायनिक खतांची फवारणी केलेली नाही आहे. संजय परब जरी ह्या शेतकरी या बचत गटामध्ये कार्यरत असले तरी या विभागाच्या पंचायत समिती सदस्यासुद्धा आपल्यासोबत आहेत
सुप्रिया परब सुप्रिया वालोलकर मॅडम. वालोलकर मॅडम, ओरोसमध्ये हे बचत गट हा पहिल्यांदा शेतकरी बचत गटाकडून हा पहिला प्रयोग झालेला आहे, कसं काय वाटतंय तुम्हाला आणि असे गट आणखीन वाढावेत यासाठी तुमचे काय प्रयत्न आहेत? खरंच समाधान वाटतं, त्यांनी हा गट स्वतःहून स्थापन केला आणि बरीच मेहनत घेतली, त्यामुळे ह्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालेलं आहे. कारण मला वाटतं पाऊस पण लागलेला एक दोनदा आणि बियाणं पेरायचं होतं, पण हे लोक नाराज झाले नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी व्यवस्थित ऊन वगैरे पडलं त्यावेळी व्यवस्थित भाजणी वगैरे करून मशागत करून पेरणी केली आणि इतरही लोकांनी यांचा आदर्श घेऊन असे गट निर्माण केले पाहिजेत आणि उन्हाळी शेती जी काय आहे ती केली पाहिजे, निश्चितच त्याला फळ मिळेल. बरोबर. आता आपण बघितलं कालच इथे वनराई बंधारे घातलेले आहेत आणि शेतकऱ्यांना शेतीचं म्हणजे किंबहुना उन्हाळी शेती जे करतात त्यांना शेतीसाठी पाणी पुरावं याच्यासाठी हा एक प्रयत्न केलेला आहे. एकूणच असे बंधारे वाढावेत किंवा जास्तीत जास्त ओरोसमध्ये बंधारे व्हावे यासाठी काय म्हणजे कसं काय नियोजन वगैरे काही केलं आहे का तुम्ही? हां, ग्रामपंचायतीकडूनही काल म्हणजे पंचायत समिती आमच्या BDO साहेबांनी ग्रामपंचायतींना आदेश दिलेलेच होते एक दिवशी वनराई बंधारे बांधण्याचे आणि त्यांना टार्गेटही दिलेलं होतं, त्यामुळे बरेचसे वनराई बंधारे इथे घालण्यात आले आणि हा इथला जो बंधारा आहे तो इथल्या महिला बचत गटाने सर्वांनी मिळून एकत्र येऊन घातलेला आहे. अगदी सकाळपासून भर दुपारी 12 वाजता वगैरे त्यांचं काम चालूच होतं आणि अशा प्रकारे हे म्हणजे मला वाटतं हा पहिलाच बंधारा या बचत गटाने घातलेला आहे, म्हणजे दुर्लक्षित स्थळं जी आहेत त्या ठिकाणी आमचा घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न झालेला आहे. एकूणच आता बघितलं आपण वालोलकर मॅडमनी असं सांगितलेलं आहे की दुर्लक्षित स्थळांमधले वनराई बंधाऱ्यांवरती त्यांनी जास्ती भर दिलेला आहे आणि हा जो बंधारा आहे पर्टिक्युलरली तो महिला बचत गटांनी घातलेला आहे. महिला बचत गटाच्या सर्व सदस्या सकाळपासून तिथे राबत होत्या आणि दुपारपर्यंत त्यांनी सुंदर असा वनराई बंधारा घातलेला आणि बऱ्यापैकी पाणी वडवलेलं आहे ते या शेतकऱ्यांसाठी जे आता कलिंगडाची शेती करतायत. एकूणच ओरोसमध्ये तसं पाणी बऱ्यापैकी आहे आपल्याकडे ह्या परिसरामध्ये, परंतु त्या मानाने जी काही शेती व्हायला पाहिजे म्हणजे ज्या प्रमाणात यील्ड यायला पाहिजे किंवा ज्या प्रमाणात त्याचं आउटपुट मिळायला पाहिजे ते मिळत नाही, तुम्ही काय प्रयत्नशील आहात का याच्यासाठी? आहे, म्हणजे बऱ्याच महिलांशी चर्चा केली, तुम्ही फुल शेती घ्या किंवा सीझनवार जे काय आपलं फळ मिळतं किंवा ॲस्टरची फुलं असतील शेवंतीची फुलं असतील जी हळदीकुंकाला उपयोगी पडतात किंवा इतरही शेती आहे चवळी मूग मटकी वगैरे जे काय ह्या परिसरात होते, पण इकडे शेतींचा मध्ये हत्तींचा हैदोस होत होता आणि आता माकड म्हणजे इकडे वानर म्हणतात त्याला, तर ते वानरांमुळे हे लोक करायला घाबरतात, म्हणजे एवढी मेहनत करायची आणि हाती आलेलं पिकाचं नुकसान झालं तर कसं होणार, त्यामुळे बरेचसे टाळत असतात. पण आपल्या परीने छोटे छोटे गट करून आता हे परत प्रयत्नशील झालेले आहेत, त्यामुळे यांचं कौतुकच करावं असं वाटतं. एकूणच आता वालोलकर मॅडमनी सांगितलं की फुलांची सुद्धा शेती ॲस्टर वगैरे असं करणं आवश्यक आहे. आता मॅडम काही दिवसांनी आता तर म्हणजे हळदी कुंकू असा म्हणजे संक्रांतीचा सीझन येतोय, बऱ्यापैकी फुलांची उलाढाल या सीझनमध्ये होते आणि नंतर आपला येतोय म्हणजे पाडवा की ज्याला झेंडूची फुलं फार मोठ्या प्रमाणावरती विक्री केली जातात, तसे प्लॉट म्हणजे आपल्या ओरोसमध्येच जी म्हणजे बेळगाववरून जी काही फुलं येतात ती म्हणजे फार चढ्या दराने विकली जातात, म्हणजे प्रसंगी 300-300 रुपये किलो सुद्धा झेंडू विकले गेलेले आहेत. या संधीचा फायदा इथल्या शेतकऱ्यांनी करावा याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात का? कारण आता अजून 2 महिने आहेत आणि 2 महिन्यामध्ये बऱ्यापैकी त्याचा रिझल्ट म्हणजे जर कोणी जर असे प्लॉट घेतले तर येऊ शकतो, काय आहे का तसं नियोजन? हा, त्यांना या गटाला किंवा आणि इतरही गटाला माझं बिया देण्याचा मानस आहे, म्हणजे दरवर्षी मी त्यांना सांगत असते आणि काय होतं की हळदीकुंकू आलं की आम्हाला आठवण होतं की यांना बिया द्यायला पाहिजेत, पण थोडी अशी बिया गेल्या वर्षी मी दिल्या होत्या, तर यावर्षी बघूया. या आता जो शेतकऱ्यांचा गट आता चालूच आहे त्यामुळे ते नक्कीच मेहनत घेतील आणि बिया पुरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन.
या होत्या पंचायत समिती सदस्या सुप्रिया वालोलकर मॅडम. त्या उच्च शिक्षित आहेत, परंतु त्या शेतीमध्ये सुद्धा तेवढ्याच रमतात. आणि यावर्षी फुलांचा किंवा इथल्या वातावरणाला पोषक असा जो काही आवश्यक असा शेतीचा जो काही त्यांना शेतकऱ्यांना बी पुरवणं म्हणा किंवा तत्सम गोष्टी पुरवणं म्हणा यासाठी त्या निश्चितच प्रयत्नशील राहतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. पूर्णपणे सेंद्रिय खतं वापरून ही जी काही कलिंगडाची बाग केलेली आहे आपण बघतोय. इथे एक सुंदर असं मोठं छान कलिंगड आलेलं आहे. असं म्हटलं जाते की फक्त रासायनिक शेती जर केली तरच असा इफेक्ट किंवा असा रिझल्ट मिळू शकतो. परंतु संजय परब आणि त्यांच्या सर्व टीमने त्यांच्या या प्रयोगातून दाखवून दिलंय की साधारण परबजी हे किती किलोचं असेल कलिंगड? साधारणतः हे 7 किलोपर्यंत होणार. अच्छा, 7 किलो म्हणजे जनरली ह्याच्यापेक्षा मोठं होऊ शकते का? त्यापेक्षा मोठी आहेत फळ आतमध्ये. अच्छा, मग साधारण या अशा म्हणजे 7 किलो किंवा त्याच्यापेक्षा मोठ्या कलिंगडांना बाजारपेठेमध्ये काय दर मिळतो म्हणजे सांग बऱ्यापैकी? कारण आता मोठी फळं आपण विकायला गेलो तर नगावर कोण घेणार नाहीत, मग आम्ही त्यासाठी स्टॉल लावणार. ही मोठी फळं आहेत ते आपण कापून हे करून भेसी काढून स्टॉल लावून. म्हणजे आपण मुंबई गोवा महामार्गावरती जिथे झाराच्या अलीकडे म्हणजे साळगाव बिबवणे या ठिकाणी आपण जे कलिंगडाचे स्टॉल बघतो तसाच ओरोस मध्ये सुद्धा तुम्ही स्टॉल सुरू करणार आहात. आपण बघतोय ही अशी कलिंगड आहेत आणि या कलिंगडामध्ये तुम्ही आंतरपीक सुद्धा घेतलंय असं सांगितलं मगाशी. एकूण म्हणजे आंतरपीक म्हणजे काय ह्या कलिंगडामध्ये घेतलंय? पहिली मुळा भाजी घेतली, ती आता काढून झाली आणि आता पालेभाजी पेरलेली आहे तिकडे लालमाठ. बरं, पण हे कलिंगडामध्ये जर आंतरपीक घेतलं तर त्याचा काय परिणाम होतो म्हणजे ह्या कलिंगडाच्या पिकाला काय परिणाम होतो का? कलिंगडाच्या पिकाला म्हणजे ती आंतरपीक घेतलं भाजी तर लवकर काढावी लागते, ती लवकर आल्यानंतर किडीचा प्रादुर्भाव होतो जास्त. अच्छा, त्यामुळे म्हणजे या वेलांवरती कीड लागत नाही त्यामुळे त्या जर हे केलं तर? कीड लागते लवकर, पण ते आपण कसं बचत आणलं उत्पन्न लगेच चालू व्हायला पाहिजे म्हणून आंतरपीक घेतलं, पण थोडस त्याच्यात किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो. बरं, आता हे जे तुम्ही स्टॉल लावणार आहात म्हणजे इथे ओरोसच्या हायवेच्या बाजूला या स्टॉल मधून म्हणजे तुम्हाला साधारण कसं मुंबई गोवा महामार्ग जो आहे त्याच्यामध्ये आता पर्यटन खरं म्हणजे पर्यटक आता सुरू झालेले आहेत, हा सीझन होता तुम्ही स्टॉल लावण्याचा, पण तरी अजून एक जानेवारीच्या 15 तारखेपर्यंत त्याला बऱ्यापैकी हे असणार आहे, तर जास्तीत जास्त लवकर लावण्यासाठी तुमचे काय प्रयत्न आहेत? लवकर आम्हाला आम्ही आता असं हे मंडप उभे करणार, मंडप घालून आणि तिथे टेबल लावून आम्ही कलिंगड कापून विकणार प्लेटने. हे काय 8 दिवसात आम्ही ते चालू करणार स्टॉल, कारण आता काढणीला आलेले आहेत फळं. हां, आता साधारण हा जो कलिंगडाचा हा जो प्लॉट आहे तो साधारण किती महिन्यापर्यंत तुम्हाला ही फळं किंवा हे पीक देऊ शकतो असा तुमचा अंदाज आहे म्हणजे किती महिन्यांपर्यंत हे तुम्हाला फळं मिळतील? साधारणतः आता हे किती 15 दिवसात फळं काढणं तोडून होणार. हां, 2 टप्प्यात फळं तोडणार, 8-8 दिवसाच्या अंतराने फळं तोडणार आणि ती 15 दिवसात होणार. मग तुमचा दुसरा प्लॉट सुरू होणार? अच्छा, म्हणजे तुम्ही त्या अंदाजाने दुसरा प्लॉट घेतलेला आहे. तो साधारण किती दिवसांनी सुरू होणार फळं द्यायला तुम्हाला? तो साधारण आता 1 महिन्यानंतर फळं चालू होणार. अच्छा, म्हणजे फेब्रुवारी मध्ये जो म्हणजे जो जत्रांचा सीझन आहे येणार आहे त्यावेळेस तुमचा दुसरा प्लॉट त्यावेळेस तयार होणार? अंगणेवाडीला आमचा दुसऱ्या प्लॉटची फळं बाहेर पडणार. बरोबर. अच्छा, आता एकूणच हा जो काही तुम्ही कलिंगडाचा प्रयोग केलेला आहे असाच म्हणजे हा कलिंगड आता तसं नगदी पीक म्हणूनच संबोधलं जाते, तर या कलिंगडाच्या व्यतिरिक्त आणखीन दुसरं म्हणजे आपल्याकडे सूर्यफूल घेण्याची सुद्धा एक फार पूर्वी एक हे होती, परंतु हे झाल्यानंतर 1 महिनाभरानंतर हा संपेल हा तुमचा जो काही प्लॉटचा हे आहे तो, त्यानंतर काय वेगळं घेण्याचं तुमचं प्रयोजन आहे का? आता या कलिंगड झाल्यानंतर आम्ही काकडी घेणार. अच्छा, जिप्सी जातीची काकडी, ती कारण नगदी पिकं जाईल लवकर उत्पन्न, 1 महिन्यापासून उत्पन्न द्यायला चालू होतं. हां, पण ह्या काकडीचं तुम्ही का म्हणजे सिलेक्ट केलीत, काकडी का घ्यायची आपल्याकडे इथे? काकडी उन्हाळ्यात लोकांना काकडीची जास्त मागणी असते, कारण ते बाहेरची थंड वगैरे पिण्यापेक्षा लोक काकडीला जास्त पसंती देतात. बरोबर. अच्छा, म्हणून मग त्यासाठी तुम्ही काय वेगळं म्हणजे बी जिप्सी आता तुम्ही सांगितलं ते तुम्हाला कोणी सजेस्ट केलेलं की कसं काय? साक्षी मॅडमने कृषी सहाय्यक आपल्या त्यांनी सजेस्ट केलं. मग पूर्ण 2 एकरामध्ये तुम्ही काकडी घेणार आहे त्यावेळेस म्हणजे पूर्ण ह्याला, आणि ती सुद्धा अशीच स्टॉल द्वारे विक्री करणार की कसं हे करणार? एकूणच हे बघताना मला वालावलकर मॅडमना एक प्रश्न विचारू असं वाटतो. मॅडम, एकूणच आपण बघितलं मुंबई गोवा महामार्गाचं काम गेल्या काही म्हणजे गेल्या 2 वर्षापासून जोरात सुरू आहे. महामार्गाच्या लगतच ही शेती आहे किंबहुना ओळखच्या लोकांची दोन्ही बाजूला शेती महामार्गालगतच आहे.
महामार्गाचं काम झाल्यानंतर त्याच्या एकूणच कामामुळे म्हणा जे दोन्ही बाजूला पाण्याचा निचरा होण्याचं जे काही प्रमाण होतं ते फारच कमी झालं आणि यावर्षी तर आपण बघितलं हा पूर्ण परिसर पाण्याने भरलेला होता. मग शेतकऱ्यांची शेती पाण्याने म्हणजे काही लोकांची शेती खराबसुद्धा झाली, भातही खराब झालं. मग काय म्हणजे काय परिणाम तुम्हाला जाणवला एकूणच ह्या कामाच्यामुळे झालेला, म्हणजे पाणी न निचरा झाल्यामुळे काय परिणाम जाणवला असं तुम्हाला वाटते? त्यांनी रस्ता करताना पहिलं पाण्याचा निचरा बघूनच त्याचा प्रवाह ठरवला पाहिजे होता, पण ते काम त्यांनी पहिलं घेतलं नाही. त्यामुळे फाट्यापासून जो ओढा आहे त्याच्या आजूबाजूला घरं आहेत त्यांच्याही तिथे 2 वर्ष म्हणजे गेल्या वर्षी आणि यंदाही पाणी भरलं होतं आणि शेतीलाही यंदा दोन्ही साईडला नुकसान झालेलं आहे. एकूणच मुंबई गोवा महामार्गावरती हा जो काही या महामार्गामुळे जो काही पाणी जास्ती साचलं गेलं आणि शेतकऱ्यांच्या शेतीला जसा हानी झाली शेतकऱ्यांच्या शेतीची, तसंच या पाण्याचा उपयोगसुद्धा होऊ शकतो जर वेळेत त्याला जर बंधारे घातले तर. ते पाणी उपसून शेतकऱ्यांपर्यंत म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत आणण्यासाठी तुमच्या काही म्हणजे पंचायत समितीचे काही योजना आहेत का, त्याचं काय तुम्ही त्याचा लाभ इथल्या शेतकऱ्यांना दिला आहे का? हां, म्हणजे जिल्हा परिषदमार्फत आपल्याला कृषी पंपाच्या योजना आहेत, तर त्याच्यापैकी इथे गेल्या वर्षी पण मी पंप दिले होते आणि यावर्षीही प्रस्तावित आहेत. त्याचबरोबर आपल्या MSEBकडून कृषी पंपासाठी अनुदानही मिळतं आणि सोलर पंप म्हणून त्याच्यावर योजना आहेत, त्याही बऱ्याच जणांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि त्याही लवकरात लवकर मिळतील, त्यामुळे पाण्याचा योग्य प्रमाणात नियोजन होऊ शकतं उपसण्यासाठी. एकूणच श्री लिंगेश्वर शेतकरी बचत गटाने हा जो काही प्रयोग केलेला आहे तो निश्चितच नाविन्यपूर्ण जसा आहे ओरोसमधल्या शेतकऱ्यांसाठी तसाच फलदायीसुद्धा आहे. इथल्या संजय परबसारख्या 11 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ही बचत हा बचत गट स्थापन केला आणि त्याचं एक चांगलं कार्य सुरू केलं, किंबहुना आर्थिक फायदा मिळवून देणारं एक पीक त्यांनी घेतलं आणि त्याचा आदर्श ओरोसमधल्या शेतकऱ्यांना घालून दिलेलं आहे. त्यांचं जे नियोजन आहे या फळांसाठीचं ते सुद्धा चांगलं आहे. त्यांनी घाऊक ही बाजारपेठ कुठल्याही एका व्यापाऱ्याला न देता स्वतः हे कलिंगडं विक्रीचा विचार व्यक्त केलेला आहे. निश्चितच यामधून त्यांना 4 पैसे जास्तीच मिळणार आहेत. एकूणच ओरोससारख्या ठिकाणी या बचत गटाने हा जो काही प्रयोग केलेला आहे तो निश्चितच स्पृहणीय आहे आणि त्याच्यासाठी संजय परवांसारख्या शेतकऱ्यांनी जी काही मेहनत घेतलेली आहे ती सुद्धा निश्चितच प्रोत्साहन देणारी आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यासाठी अशा प्रयोगांसाठी प्रयोगशील व्हावं, त्यांनी अशा प्रयोगांचा अवलंब करावा आणि आपलं जीवनमान उंचवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत अशी त्यांची अपेक्षासुद्धा आहे. आज त्यांनी कलिंगडाचं पीक घेतलेलं आहे, अजून एक महिन्याभरानंतर काकडीचं पीक घेण्याचं त्यांचं नियोजन आहे. एकूणच नंतर मग हीट जसजशी वाढते तसतसं पाण्याला पर्याय म्हणून काकडी सुद्धा खाल्ली जाते आणि त्याला निश्चितच चांगलं पीक येईल, चांगला नगदी त्याला चांगलं पैसे मिळतील अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. एकूणच आज आपण इथे हा प्लॉट बघतोय, सुजलाम सुफलाम असा हा प्लॉट आपल्याला दिसतोय. त्याच्यामध्ये दिसणारी ही कलिंगडं बघितली की जसं डोळ्याला जसं ते आल्हाददायक दिसते तसंच त्यांच्या खिशालासुद्धा ते खूपच आल्हाददायक असं होणार आहे आणि त्यातून निश्चितच या गटाला 100% उभारी येणार आहे. त्याच्यासाठी या श्री लिंगेश्वर शेतकरी बचत गटाने जे काही प्रयत्न केलेले आहेत आणि हा जो आदर्श घालून दिलेला आहे तो निश्चितच स्पृहणीय आहे. कॅमेरामन आनंद तांबेसह मी देवयानी वरसकर, सिंधुदुर्ग नगरी. मारहाण करणे, गाड्या जाळणे ही राणेंची प्रवृत्ती आहे. अशा प्रवृत्तींसोबत संजू परब आल्यामुळे सावंतवाडीची जनता त्यांना माफ करणार नाही आहे अशी टीका आमदार दीपक केसरकर यांनी संजू परब यांच्यावर केली आहे. तसेच माझ्याविरोधात सर्व लोक एकत्र आल्याचं सांगत विरोधकांचा केसरकर यांनी चांगलाच समाचार घेतलाय. पाहूयात काय म्हणाले केसरकर. जठार हे कसे दुट्टप्पी आहे याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. बघा, अन्नपूर्णा कोरगावकरनी बंडखोरी केली, त्यांना निलंबित केलं, ठीक आहे, पक्षातून कोणी हे केलं तर निलंबित केलं पाहिजे, पण राजन तेलगीनेसह बंडखोरी केली होती ना, मग त्याला काय निलंबित केलं? त्यावेळेला सुद्धा अध्यक्ष प्रमोद जठारच होते ना. की ही सगळी BJP चाल होती, 40 ठिकाणी अपक्ष उभे करायचे आणि शिवसेनेसारखा प्रादेशिक पक्ष संपवायचं. शिवसेना शेवटी अस्मिता आहे, महाराष्ट्राची अस्मिता आहे ती. मराठी माणसाला स्वाभिमान त्यांनी शिकवलेला आहे आणि त्यांना तुम्ही नष्ट करायचा प्रयत्न करता आणि मग उद्धव साहेब जर दुसऱ्याबरोबर गेले तर मग तुम्ही त्यांच्यावर आरोप करता. हीच तुमची संस्कृती आहे.
मग तुम्हाला वाटतं ना निलंबित करायचंय, मग तुमच्या शेजारी जे बसले होते ना राजन तेली, त्यांनाही निलंबित करा आणि मग सावधानीच्या लोकांच्या समोर येतात. एक गोष्ट अशी आहे बघा की संजू परब आणि सावंतवाडी याचा संबंध काय मग? त्यांनी 2 महिन्यापूर्वी सावंतवाडीमध्ये आपलं नाव नोंदवून घेतलं, बरोबर आहे. सावंतवाडी शहराचं सावंतवाडी टर्मिनस आहे, त्याला त्यांनी केलेला विरोध हा जगजाहीर आहे, त्यांची पार्श्वभूमी सगळ्यांना माहिती आहे. ज्या उमेश कोरगावकरांचे दिवसाढवळ्या हातपाय लोखंडी रॉडने तोडण्यात आले हे सगळी त्यांची मित्रमंडळी. आमचे माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर यांच्या ऑफिसवर कोणी हल्ला केला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे ह्यांना मिनी राणे म्हणणं किंवा छोटा राणे, छोटा राणे वेगळे आहे, त्याच्यामुळे छोट्यापेक्षा छोटे मिनी राणे म्हटलं तर काय ते चुकीचं होणार नाही. ही एक प्रवृत्ती आहे आणि ती प्रवृत्ती तशीच आहे. त्यांची गाडी जाळली त्याला ते कोणावर आरोप करत होते? अख्ख्या सावंतवाडीला माहिती आहे ना. आणि एका मिनिटात ते गाडी जाळणारे तुमचे मित्र झाले का? हा सुद्धा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे असं आहे की ह्यांची संस्कृती एकमेकाच्या गाड्या जाळणं, एकमेकाला त्रास देणे त्यांची संस्कृती आहे. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की संजीव परबांचं जे कुटुंबीय आहे त्यांच्याशी माझे अनेक वर्षाचे जुने संबंध आहेत. त्याच्यामुळे या संपूर्ण इलेक्शनमध्ये मी संजीव परबांच्यावर एक शब्दाने टीका केली नाही. कारण आमची सावंतवाडीची संस्कृती आहे की आम्ही कौटुंबिक संबंध जपतो आणि मी ते सातत्याने जपलेले आहेत, म्हणून कुठलीही टीका केलेली नाही आहे. परंतु ज्या प्रवृत्तीबरोबर संजू परब गेलेले आहेत त्याच्यामुळे सावंतवाडीची जनता त्याला माफ करणार. एक कसं आहे बघा, एक विरुद्ध सर्व हा सामना या जिल्ह्यामध्ये होत राहणार. ह्याचं कारण काय आहे की अपप्रवृत्तीचे सगळे लोक एकत्र आलेले आहेत. तुम्ही विचार करा, अगदी प्रमोद जठारसुद्धा खुनी आहे हा कोणीही आरोप केलेला होता स्वतः नारायण राणेने, बरोबर आहे. त्याला त्यांना कदाचित कोणीतरी वाचवलं असेल, त्याच्याबद्दल काय प्रश्न नाही. आरोप केला होता ना त्यांच्यावर, राजेंद्री 4 महिने तुरुंगात जाऊन आलेले आहेत, राणेंच्यावर आरोप आहे, रवींद्र चव्हाण कोण आहे हे मुळात सिंधुदुर्गच्या जनतेने तपासलं पाहिजे. त्यांचा इतिहास कोणालाच माहिती नाही आहे आणि म्हणून त्यांना गृहराज्यमंत्री का करण्यात आलं नाही याच्यावर सुद्धा लोकांनी वेगवेगळे रिॲक्शन दिलेले आहेत. त्याच्यामुळे ज्यांची शोधक पत्रकारिता असतील त्यांच्यासाठी हा चांगला विषय मी देतोय की त्यांनी शोधून काढावं की रवींद्र चव्हाण यांची पार्श्वभूमी काय आहे. आणि त्यांना नाही समजलं तर मग महाराष्ट्राच्या समोर मी ती मांडेल. त्याच्यामुळे ह्याच्यातला कोणीही मनुष्य हा आपल्या घरामध्ये घेऊन त्यांना ऑनर द्यावा असं नाही आहे. सत्तेमध्ये मंत्री झाला म्हणजे यांची पापं धुवून जात नाही, शेवटी त्याने केलेली कर्म तशीच राहतात. आणि मग अनेक लोक आपल्या जीवाला घाबरतात, हे लोक कमरेला रिव्हॉल्वर लावून फिरत असतात. मला याची भीती वाटत नाही कारण मी साईबाबांचा भक्त आहे, त्यांनी दिलेलं आहे, त्यांनी जेवढं जीवन दिलं तेवढं आपल्याला जगायचं आहे. पण जे काय जीवन जगतो त्याच्यामध्ये अपप्रवृत्तीच्या विरुद्ध लढा दिला पाहिजे ही माझी ठाम भूमिका आहे. ज्या दिवशी ते म्हणतात ना की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस एकत्र होतं त्यावेळेला मी राणे आणि आम्ही एकत्र काम केलं आहे, ज्या दिवशी राणेंनी मला मारण्याची धमकी दिली त्या दिवशी मी त्यांची कंप्लेंट आरावर पाटील साहेबांच्याकडे केली, त्यावेळेला दिलीप वळसे पाटील विधानसभेचे अध्यक्ष होते त्यांच्याकडे केली. आणि मग त्याच्यानंतरचा माझा संघर्ष अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि तो कशासाठी तेव्हापासून सुरू झाला नाही. माझी धमकी दिल्यानंतर त्यांच्या माणसांनी आमच्या ड्रायव्हरला मारलं. मी माझ्यावरचा आरोप हे सहन करू शकतो माझ्यावर झालेला अटॅक, मी सर्वसामान्य माणसावर झालेला अटॅक नाही सहन करू देत होते ना. कोणाच्या जमिनी लुटल्या? सर्वसामान्य माणसं होती ना. कोणाचे मृत्यू झालेले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये? सर्वसामान्य लोक आहेत ना ती, मग त्यांच्यापासून कोण उभं राहायचं? आमच्यासारख्या लोकांनी राहिलं पाहिजे. आणि मी असं नाही, मी सरळ लढा दिलेला आहे, माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे त्यावेळेला आणि ठामपणे सांगितलं आहे. आणि आम्ही असं समजत होतो की हे सुधारले आहेत, सुधारले कुठे? त्यांची खरी रूप आम्हाला बघायला मिळाली, त्याला कळलं की हे सुधारलेले नाही आहेत. आणि आज सुद्धा कदाचित पराभूत झाल्यामुळे ते सुधारल्यासारखं भासवत असतील, प्रत्यक्षात जर बघाल तर यांची रूपं वेगळी आहेत. आणि म्हणून जोपर्यंत ते सुधारत नाही त्या दिवशी ते सुधारतील माझं त्यांचं भांडण संपलं. परंतु प्रवृत्तीच्या वृत्तीचं भांडण चालूच राहील आणि मग ते नारायण राणे असतील किंवा ते रवींद्र चव्हाण असतील. मी स्पष्ट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं होतं की तुमच्यासाठी म्हणून मी ह्या लोकांच्या हे सहन केलेले आहेत, याच्यापुढे मी ते सहन करणार नाही. हे स्पष्ट शब्दामध्ये मी फडणवीस साहेबांना सांगितलेलं आहे. का सांगितलं? आम्ही 5 वर्ष फडणवीस साहेबांच्या बरोबर काम केलं आणि काम करत असताना त्यांच्याच एका सहकार्याच्या बद्दल काही करणं हे मला योग्य वाटलं नाही. आमची युती होती त्यावेळेला आणि आता जे काही करतायत त्यांनी आपले उद्योग तेच चालू राहिले, तर मग तुम्ही शोधून काढा ते कोण आहे. अनेक वर्ष मी त्यांच्यावर एकत्र काम केलेलं आहे, माझा नेहमी पाठिंबा त्यांना राहिलेला होता.
आज सुद्धा ते उभे राहिले नसते तर बाबू कुरतरकरांच्या रिकामी झालेल्या जागेवर मी त्यांना उभं केलं असतं, पुन्हा नगरपालिकेमध्ये आणलं असतं आणि आता तर थेट नगरापेक्षा पण रद्दच झालेलं आहे। त्याच्यामुळे त्यांना कदाचित संधी मिळाली असती किंवा दिलीप नारेकरांना जर पुढच्या काळात संधी मिळाली असती जर त्यांनी हा संयम दाखवला असता। तर शेवटी श्रद्धा आणि सबुरीचं फार महत्त्व हे जीवनामध्ये आहे, परंतु या लोकांनी ते पेशन्स दाखवले नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की पुढच्या काळामध्ये त्यांना जी संधी प्राप्त होणार होती ती संधीसुद्धा घालवली आणि केवळ माझी मतं फुटावी आणि विरोधकांना फायदा व्हावा एवढ्या भूमिकेपुढे पुरतं त्यांना समाधान मिळेल की आम्ही काही मतं फोडली। परंतु सावंतवाडीच्या जनतेला मला आव्हान करायचं की आपली मतं फुकट जायला देऊ नका, तुम्हालाही लोक येऊन सांगणार, भावनिक आव्हान करणार, परंतु त्यांना दिलेली मतं ही मतं फुकट जाणार आहेत आणि त्याचा फायदा हा एका अनिष्ट प्रवृत्तीला होणार आहे। एक गोष्ट अशी आहे की आपल्याला आपण बघितलेलं आहे की उमेश कोरगावकर हे नगरसेवक होते, ते राणेंच्या पक्षामध्ये गेले नाही आणि त्याच्यामुळे दिवसा ढवळ्या त्यांचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय हे लोखंडी रॉडने तोडण्यात आले। केवढी क्रूरता आहे ती! आज त्यांचे उमेदवार आहे हे त्यांचीच सगळ्या मित्रमंडळींचीही कामं होती ना। ज्यावेळेला आमचे नगराध्यक्ष त्यावेळेचे बबनराव साळगावकर यांच्या ऑफिसवर हल्ला झाला ही सगळी मंडळी त्याच्यात होती की नाही हे त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि नंतर ही गुन्हेगारी प्रवृत्ती आहे की नाही असं विचारलं पाहिजे। आणि असे मी अनेक दाखले देऊ शकेन पण मला ते द्यायचे नाही आहेत। मी अगोदरच सांगितलेलं आहे की माझे ज्यांच्याशी कौटुंबिक संबंध आहेत त्यांच्याबद्दल वाईट बोलणं मी टाळतो, भले ते माझ्या विरोधात गेले तरी मी ते टाळतो। आता तुम्ही प्रश्न विचारला आणि ते काहीतरी बोलले म्हणून मी मला बोलायला लागले नाही, तर मला हे बोलण्याचं काही कारण नाही। ते ज्या प्रवृत्तीबरोबर गेलेले आहेत, राणे नावाची प्रवृत्ती ही व्यक्ती नाही आहे ती प्रवृत्ती आहे आणि ती प्रवृत्ती या शहराला कधीही मान्य होणार नाही याची मला खात्री आहे। संपूर्ण देशभरात कंकणाकृती सूर्यग्रहण पाहायला मिळालं। रत्नागिरीत खंडग्रास सूर्यग्रहणाचा रत्नागिरीकरांना अनुभव मिळाला। महाविद्यालयाच्या वतीने काय पार्श्वभूमी आहे काय सांगाल? गुप्ते जोडेकर महाविद्यालयाचा ॲस्ट्रॉनॉमी क्लब हा पुणे येथील सेंटर फॉर सिटीजन सायन्स यांच्याबरोबर कायमस्वरूपी अशा प्रकारचे कार्यक्रम करतो। संपूर्ण जगतामध्ये आजचा दिवस हा कंकणाकृती ग्रहणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे। रत्नागिरी येथे जे ग्रहण दिसणार आहे ते खंडग्रास ग्रहण आपण आत्ता पाहतोय। महाविद्यालयाच्या वतीने आज एकूण 3 ठिकाणी प्रयोगाचं नियोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये एक प्रयोग आहे महाविद्यालयाचा जो मायक्रोबायोलॉजी विभाग आहे त्यांच्या सहयोगाने आपण इथे नियोजित केलं आहे आणि त्याच्यामध्ये ग्रहणाच्या काळामध्ये मायक्रोब्सची वाढ म्हणजे जीवाणूंची जी वाढ आहे ती कमी होते की जास्ती होते अशा प्रकारचे काही समज गैरसमज समाजामध्ये आहेत। असं म्हटलं जातं की ग्रहणाच्या काळामध्ये शिजवलेलं अन्न खाऊ नये, ते टाकून दिलं पाहिजे कारण त्याच्यामध्ये विषाणूंची जीवाणूंची वाढ होते। तर हे बरोबर आहे का हे पाहण्याकरता आम्ही ग्रहणाच्या आदल्या दिवशी म्हणजे काल अशा प्रकारची जीवाणूंची जी वाढ आहे ती नोंदवून ठेवलेली आहे आणि आजसुद्धा आम्ही ती ग्रहणाच्या काळामध्ये नोंदवत आहोत। याचे तुलनात्मक जे परिणाम असतील ते परिणाम आपण या प्रयोगाचे जे निष्कर्ष असतील ते आपण सादर करूया। परंतु याच प्रकारचे प्रयोग सेंटर फॉर सिटीजन सायन्स यांच्यातर्फे आज पुणा, रत्नागिरी आणि मंगळूर या 3 ठिकाणी केले जातील आणि या तिन्ही ठिकाणचे जे निष्कर्ष असतील यांचे आपल्याला तुलना करता येईल। पुणा आणि रत्नागिरी येथे खंडग्रास असणारं ग्रहण आणि मंगळूर इथे असणारं कंकणाकृती ग्रहण। पण सांगायला मला आनंद वाटतो की गुप्ते जोडेकर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावरती बरेच विद्यार्थी जमलेले आहेत, त्या ठिकाणी ग्रहणाच्या संदर्भातली माहिती सांगणे आणि नोंदवणे हे दोन्ही गोष्टी होत आहेत आणि खूप शालेय विद्यार्थी तिथे जमा झालेले आहेत आणि आज आपण जिथे उभे आहोत त्या ठिकाणी खरोखर वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करण्यासाठी प्रयोगांचं एक निर्मिती आणि नियोजन केलेलं जातं।
जे शिजवलेलं अन्न असतं ते खायचं नसतं वगैरे, कारण का की त्याच्यामध्ये जो काही काउंट आहे म्हणजे बॅक्टेरियल काउंट असेल किंवा जे जीवाणू वगैरे असतात त्याचं उत्पत्ती होते. पण असं आहे की आम्ही ते आयडेंटिफाय करतो आहे. काल आम्ही काय केलं तर ते कंट्रोल म्हणून यूज केलं, तर त्याच्यामध्ये ज्या प्लेट्स वगैरे आहेत म्हणजे प्लेट्स म्हणजे आपण त्यांना मीडिया प्रोव्हाइड करतो आणि त्या एअरला एक्सपोज करतो. एअरला एक्सपोज केलं म्हणजे काय, त्याच्यामध्ये जे काय एअरमध्ये जे काय बॅक्टेरियल काउंट असेल किंवा अदर याचा फंगस वगैरे काउंट असेल तो त्याच्यामध्ये एक्सपोज होणार आहे. एक्सपोज झाल्यावरती काय होणार, तो तिथे ग्रो होणार आहे. समजा इक्लिप्सच्या वेळेस म्हणजे जो काय ग्रहण असेल, ग्रहणाच्या वेळेस काय होणार आहे, जो काय काउंट असेल समजा यू व्हीचे रॅडिएशन्स कमी असेल तर काउंट काय होणार, वाढणार आहे. बट जेव्हा इक्लिप्स नसेल तेव्हा काय होणार आहे, जो काय यू व्ही अगर नसणार आहे त्याच्यामुळे काय असणार, जो काय काउंट असणार आहे तो कमी असणार आहे. ते आपण आयडेंटिफाय करतो आहे. त्याच्यामध्ये आपण त्यांना न्यूट्रियंट आगा म्हणजे असं की आपल्याला काहीतरी जगण्यासाठी काहीतरी हे लागतं आहे, न्यूट्रियन्स लागतं, तसं त्यांना बॅक्टेरिया किंवा जो काही ऑर्गॅनिझम असेल त्यांना जगण्यात ते मीडिया प्रोव्हाइड केला जातो. त्याच्यामध्ये बॅक्टेरियासाठी आपण दोन मीडिया यूज केले आहेत. त्याच्यामध्ये एन ए एक आहे आणि एक आहे दुसरा आर2ए मीडिया आहे. दुसरा आहे तो फंगस कल्चरसाठी, त्याच्यासाठी आपण पीडीए पोर्टल टेक्सोल आगा म्हणून यूज केला आहे. त्याच्यामध्ये आपण त्याचे काउंट बघतो जे काय आपण आणि जे काय फंगसचे वगैरे कल्चर्स आहेत ते आपल्या दोन दिवसांनी ऑब्झर्व होतील. त्यानंतर आपण मिल्क सॅम्पल ठेवलं आहे. मिल्कवर जो 500 मिल्क आहे त्याच्यावरती काय इफेक्ट होतो आहे, जे इक्लिप्स ड्युरिंग इक्लिप्स आणि बिफोर इक्लिप्स. त्यानंतर जो काय आपण ड्रिंकिंग वॉटर आहे म्हणजे जे काय आपण पाणी पितो त्याच्यावरती काउंट कमी होतो आहे की वाढतो आहे हे आपण पाहणार आहोत. त्यानंतर आपण जो काही कुकड केलेलं राईस आहे त्याचे स्लरी आहे ते आपण यूज केले. म्हणून बोलताना की शिजवलेलं अन्न खायचं नसतं, ते का खायचं नसतं ते आपण याच्यावरून आयडेंटिफाय करणार. त्यानंतर आपण बाकीचे जे कल्चर्स आहेत जे पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा म्हणजे समजा आता समजा ग्राम पॉझिटिव्ह असतील ग्राम निगेटिव्ह असतील ते आपल्याला पॅथोजेनिक आहेत म्हणजे हार्मफुल आहेत, त्याचा इफेक्ट काय होतो आहे म्हणजे ड्युरिंग इक्लिप्सच्या वेळेस त्याच्यामध्ये काय म्युटेशन्स होत आहेत किंवा काय किल होत आहेत की नाही हे आपण ऑब्झर्व करणार आहोत. आणि त्याच्यावर पुढचं असे अँटीबायोटिक ससेप्टिबिलिटी टेस्ट करणार आहोत. त्यानंतर आपण त्यांना जे मीडिया प्रोव्हाइड केले आहेत त्याच्यामध्ये एक्सपोज करून त्याच्यावरती किती काउंट येतो हे आपण पाहणार आहोत. मी कपिल करकर, मी TY फिजिक्सला शिकत आहे गोपटे कॉलेजमध्ये. आत्ता इथे सूर्यग्रहणासाठी आम्ही रिडिंगसाठी टेलिस्कोप वगैरे सेट केले आहेत. मी त्याच्यात टेलिस्कोप ॲडजस्ट करून डायरेक्ट सनलाईटची इंटेन्सिटी मेजर करतो आहे. आत्ता ग्रहण लागलेलं आहे, जवळजवळ 75% सूर्य कव्हर झाला आहे चंद्राच्या मागे आणि सगळे लोक जमले त्यांना आम्ही दाखवतो आहे ग्रहण चंद्र कसा आला आहे सूर्यासमोर. ते आत्ता ग्रहण लागलं आहे, थोडं क्लाउडी होतं मगाशी पण आता व्यवस्थित दिसतं आहे. जवळजवळ 75% सूर्य कव्हर झाला आहे, बऱ्यापैकी काळोख झालेला आहे. सरकार बदललं असलं तरी चांदा ते बांदा योजना बंद झालेली नाहीये. या योजनेबाबत वित्तमंत्र्यांशी चर्चा झाली आहे अशी माहिती माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे. तर सावंतवाडीत रस्त्यांची समस्या आहे, हे रस्ते करण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही आहे अशी ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकी प्रचारादरम्यान ते बोलत होते. आपण निश्चितपणे आज संपूर्ण किंवा ह्या वाडीचा नाही संपूर्ण झिरण भागाचा कायापालट आपण करू शकू खासदार साहेबांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि वेगवेगळ्या जे आपल्याकडे योजना आहेत या योजना बंद केलेल्या नाही आहेत. तरी आमचं सरकार आता बदललेलं असेल, नवीन सरकार आमचं झालेलं असेल, तरी चांदा ते बांदा योजना बंद केलेली नाही आहे. त्याच्याबद्दल मी वित्तमंत्र्यांना बोललेलो आणि त्या योजनेखाली सगळ्या ज्या तुम्हाला लागणाऱ्या योजना आहेत, हळदीची लागवड आहे ह्याच्यासाठी आम्ही अनुदान देतो आणि हे लाखाच्या ह्याच्यात अनुदान आहे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात अनुदान आहे. जर भात लावायचं असेल तर 15,000 रुपये हेक्टरी आम्ही अनुदान देतो. अनेक लोकांना माहिती आहे की भात लावण्यासाठी सुद्धा अनुदान मिळतं आणि म्हणून हे सगळं तुम्ही एकदा आपण बसूया, या स्कीम सगळ्या तुमच्याकडे आणूया आणि मी इथं आल्याचा काहीतरी फायदा आणि खासदार साहेब इथं आल्याचा फायदा हा तुम्हाला सगळ्यांना व्हावा असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि म्हणून केवळ या मिशनपुरतं मर्यादित न राहता निवडणूक संपल्यानंतर तुम्ही सगळेजणला आपण नगरपालिकेच्या हॉलमध्ये किंवा कुठेतरी मिटिंग घ्या आणि ह्या सगळ्या स्कीम देऊतोपर्यंत आचारसंहितासुद्धा संपलेली असणार. मी मनापासून विनंती करतो की बाबू असे कॅन्डिडेट आहेत की तुम्ही रात्री बेरात्री जरी फोन केला तरी तुमच्या वाडीवर धावून येणार असे कॅन्डिडेट आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही बाबू कुडकर्यांना प्रचंड बहुमताने शिवसेनेचं धनुष्यबाण ही त्यांची निशाणी आहे आणि देवा टेमकरांच्या माध्यमातून तुम्ही तुमची कामं ही आमच्यापर्यंत घेऊन या. सगळी कामं करण्यासाठी तुमचा आमदार म्हणून मी बांधील आहे. संकट माझे दोन शब्द संपवतो. बंद भगिनीनं तर जिरांगवाडीमध्ये माझीसुद्धा पहिलीच वेळ आहे येण्याची आणि ज्यावेळेला असं पाठीमागून चालत चालत आलो मलाही प्रश्न पडला. ही सगळी उडी वगैरे बघितल्यानंतर खरंच हा भाग सावंतवाडी नगरपालिका क्षेत्रामध्ये आहे की इतर कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये आहे, पण
नक्कीच येत असताना जे अडचण जाणवलेले आहे ते रस्त्याचे आहेत आणि त्यामुळे त्या रस्त्यात ज्या ज्या ठिकाणी ह्या नगरपालिकेची वसाहत आहे त्या प्रत्येक ठिकाणी रस्ता गेला पाहिजे, पाणी गेले पाहिजे, वीज गेली पाहिजे. सुदैवाने पाणी आणि वीज तुमच्याकडे आलेली आहे आणि रस्त्याचे जे कमतरता आहे ते देण्याचं काम आम्हाला करावंच लागेल. आणि त्यामध्ये जे काही थोडंसं काही टेक्निकल ज्या बाबी असतील त्यावेळेला तुम्हाला ते नगरसेवकमध्ये तुम्ही काम केलेलं आहात तुम्हाला माहिती आहेतच. पूर्तता करा. बाबूने सांगितल्याप्रमाणे निधीची कोणती तरतूद निधीची कमतरता अजिबात बसणार नाही. तुम्ही या 15-20 दिवसात किंवा बाबू झाल्या नगराध्यक्ष झाल्यानंतर नगरपालिकेच्या पहिल्याच सभेमध्ये ह्या रस्त्याचं टायटल तुम्ही क्लिअर करून घ्या. तुम्हाला ह्या रस्त्यासाठी आवश्यक असलेला निधी माझ्याकडून आणि दीपकबाईंकडून मिळालेला असेल. पण ते आमचं कर्तव्य आहे की ह्या शहरामध्ये हा भाग असून सुद्धा अद्यापही हा अनकनेक्टेड कसा राहिला, म्हणजे संपर्कहीन जो म्हणतो भाग तो राहणं हे आमच्यासाठी सुद्धा योग्य नाही. परंतु योगायोगाने काय होईना, बाबूला त्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये तुम्ही प्रथम क्रमांकावर ठेवलेलं आहे, म्हणजे EVM मशीनने प्रथम क्रमांकावर ठेवलं आहे. तुम्ही सुद्धा सर्वांनी प्रथम क्रमांकावर ठेवा अशी आपल्याला विनंती आहे. आणि त्यामुळे जसं त्यांनी सांगितलेलं आहे की येत्या 6 महिन्यात म्हणजे पावसाळ्याच्या आत आपल्याला ह्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करून रस्ता पूर्ण करायचा आहे. हा निर्धार तुम्ही ठेवा, आम्ही पूर्ण करून देण्याचा शब्द तुम्हाला आम्ही देतो. एकच विनंती करतो, बाबूसारखा एक चांगला कार्यकर्ता ह्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये माननीय दीपकभाईंनी उतरवलेलं आहे. दीपकभाई केसरकरांनी सावंतवाडी नगराध्यक्ष नगराध्यक्षाचं पद असो किंवा आमदारकी असो किंवा नंतर मंत्रिपद असो सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी जे त्यांनी काम केलेलं आहे ते तुम्ही सर्वजण पाहत आहे. आणि म्हणून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून एक आदर्श असं समाजाचे काम करण्याची वहिवाट बाबू नक्की करेल अशी आम्हाला खात्री असल्यामुळे आज मी खासदार म्हणून आलेलो आहे, दीपकभाई आमदार म्हणून आलेले आहेत, सुरेशभाई हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आलेले आहेत, काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, शिवसेनेचे आहेत, ह्या सर्व महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष म्हणून बाबू कुडतरकर यांना तुम्ही निवडून द्या अशी विनंती करतो. धनुष्यबाणाची निशाणी आहे आणि पुन्हा ज्या वेळेला या जिरांगवाडी देऊ त्यावेळेला रस्त्याचं भूमिपूजन करण्यासाठी येऊ हा शब्द या ठिकाणी तुम्हाला देतो. फक्त टेक्निकल बाबी तुम्ही कम्प्लीट करून घ्यायच्या तेवढ्या. तब्बल 58 वर्षानंतर प्रथमच संपूर्ण जगभरात दिसणारं अनोखं खंडग्रास सूर्यग्रहण सिंधुदुर्गवासियांनी अनुभवलं. या वर्षातील हे अखेरीचं सूर्यग्रहण आहे. कंकणाकृती सूर्यग्रहणाचा हा दुर्मिळ क्षण खगोलप्रेमींसह विद्यार्थ्यांनी आपल्या नजरेत साठवला. आजचं सूर्यग्रहण गेल्या 58 वर्षातील सर्वात मोठं सूर्यग्रहण आहे. दक्षिणेतील केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमधून हे दुर्मिळ समजलं जाणारं कंकणाकृती सूर्यग्रहण पाहिलं जात आहे. कालपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे तसेच पावसाची शक्यता असल्यानं हे ग्रहण पाहता येईल का अशी शंका उपस्थित केली जात होती. याचमुळे ग्रहण पाहता यावे म्हणून मुंबईतील सुमारे 200 खगोलप्रेमी उटी इथं गेले होते. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीत संडे सायन्स स्कूलच्या केंद्रामार्फत व मदर क्वीन इंग्रजी शाळेच्या विद्यमानं सूर्यग्रहण पाहण्याची अनोखी संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. सुमारे 90 विद्यार्थ्यांनी सकाळी कंकणाकृती खंडग्रास सूर्यग्रहण पाहिलं. तसेच तालुक्यातील कारेवडे आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालयात 60 विद्यार्थ्यांनी हे सूर्यग्रहण अनुभवलं. ग्रहणाचा हा परमोच्च बिंदू विद्यार्थी व पालकांचे पारणे फेडणारा असा ठरला. सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत सूर्यग्रहणाचा अनुभव विद्यार्थी नागरिकांनी घेतला. संपूर्ण जगात हे सूर्यग्रहण सकाळी पाहायला मिळालं. सावंतवाडीतील संडे सायन्स स्कूल केंद्र व सह्याद्री फाउंडेशन यांच्या विद्यमानं सूर्यग्रहण अनुभवण्यासाठी तालुक्यातील व जिल्ह्यातील शाळांमध्ये जनजागृती अभियान हाती घेतलं होतं. ग्रहणाबाबतची अंधश्रद्धा नाहीशी होऊन विज्ञान युगाच्या दृष्टिकोनातून हे ग्रहण अनुभवावं यासाठी सायन्स संडे स्कूलनं खास सौर गॉगल्स उपलब्ध केल्या होत्या. या जनजागृती अभियानाला तालुक्यातील सर्व शाळा व पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी ग्रामीण भागात सौर चष्म्याद्वारे सूर्यग्रहण नागरिकांनी अनुभवलं.
मुख्य म्हणजे हे कंकणाकृती ग्रहण वगैरे जरी म्हटलं जात असलं तरी हे खंडग्रास ग्रहण आहे. जे खग्रास सूर्यग्रहण जे आपण म्हणतो ते खग्रास सूर्यग्रहण सध्या तरी आपल्याला पाहायला मिळणार नाही, किमान आणखी 60 वर्ष तरी पाहायला मिळेल अशी शक्यता नाही भारतातून, परदेशामध्ये आपल्याला दिसू शकतं ते. म्हणजे जर खग्रास सूर्यग्रहण पाहायचं असेल तर आजच्या पिढीतल्या लोकांना भारताच्या बाहेर जाऊनच ते बघायला लागेल. सूर्यग्रहणाच्या बाबतीत सांगायचं तर सूर्यग्रहण हे अमावास्येला होतं आणि चंद्रग्रहण होतं ते पौर्णिमेला होतं. पृथ्वी आणि सूर्य यांच्या दरम्यान ज्या वेळेला चंद्र येतो त्यावेळी पृथ्वीवरून जे दिसतं त्याला आपण सूर्यग्रहण असं म्हणतो. सूर्य पूर्णपणे झाकला जातो सूर्याचं बिंब चंद्रामुळे आणि आपल्याला ते सूर्य जे ग्रहण दिसतं ते खग्रास सूर्यग्रहण असं आपण म्हणतो. कंकणाकृती त्याच्यामध्ये अगदी जी टॉप पोझिशन असते अगदी खग्रास, त्या खग्रास पोझिशनच्या नंतर ज्यावेळेला ते थोडंसं उडायला लागतं त्यावेळेला एक सुंदर हिऱ्यासारखं थोडंसं सूर्याचा भाग बाहेर आलेला दिसतो आणि अगदी एक हिऱ्याची अंगठी आहे तशा प्रकारचं दिसतं. त्यामुळे त्याला डायमंड रिंग असं देखील म्हणतात त्या ग्रहणाला. ते ग्रहण आत्ता आपल्याला सध्या पाहायला मिळणार नाही माझ्या पिढीने, म्हणजे मी यापूर्वी अशा प्रकारची 4 ग्रहणं तरी पाहिली. त्याचे फोटोग्राफ्स देखील त्या काळात त्या त्या वेळेला माझ्या वर्तमानपत्रासाठी म्हणून त्यावेळेला घेतले, ते मोठ्या प्रमाणात प्रसिद्धही झाले. चंद्रग्रहण आपल्याला नेहमी पाहायला मिळतं, ते पाहायला मिळेल त्याच्याबद्दल काय वाद नाही. परंतु आपल्याला आत्ता जी ग्रहणं बघायला मिळणार ती आज जसं दिसलं त्या प्रकारची सगळी खंडग्रास ग्रहण सूर्यग्रहण आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे ग्रहण बघण्यासाठी जे उत्सुक लोक होते त्यांच्या दृष्टीने अशा प्रकारचं ढगाळ वातावरण वगैरे जर असलं तर ग्रहण सरळ बघता येत नाही. म्हणजे अगदी व्यवस्थित ग्रहण बघण्यासाठी जी मिळायला पाहिजे तसं मिळत नाही, असं फार कमी वेळेला पूर्वीसुद्धा मिळालेले पावसात जर ग्रहण पावसाच्या याच्यामध्ये तर ते मिळताना कठीणच असतं. परंतु आपल्याकडच्या भागामध्ये बरेचदा आपल्याला उन्हाळ्यामध्ये अगदी सकाळी 11 वाजता म्हणा किंवा संध्याकाळी 4 वाजता वगैरे असं ग्रहण बघायला मिळालं. म्हणजे जसं महाभारताच्या काळामध्ये जे ग्रहण बघायला मिळालं होतं, हा सूर्य हा जयंद्रथ वगैरे जे विषय आपल्याला माहिती असेल तर ते ग्रहण होतं. आणि तशा प्रकारचं ग्रहण आपल्याला अनेक वेळेला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे आजच्या पिढीला. सूर्यग्रहण हे थेट अशा डोळ्यांनी पाहण्याचं एक ग्रहण नाही आहे. सर्वसाधारणपणे आम्ही ज्यावेळी फोटोग्राफ्स वगैरे काढतो त्यावेळेला वेल्डिंगसाठी जी ग्लास वापरतात ती ग्लास वापरून आम्ही फोटो काढतो होते. म्हणजे आपल्या कॅमेऱ्याची जी लेन्स असते त्या लेन्सच्या पलीकडे ती ग्लास धरायची आणि ते फोटो काढायचे तर ते उत्तम फोटो येतात, चांगले रंगीत फोटो मिळतात आपल्याला कलरमध्ये अशा प्रकारचे मिळतात. हे सूर्य चंद्र आणि पृथ्वी हे ज्यावेळी एका सरळ रेषेमध्ये येतात त्यावेळेला चंद्रावर किंवा पृथ्वीवरती एकंदरीत गुरुत्वाकर्षण वाढलेलं असतं. या गुरुत्वाकर्षणाचा जो परिणाम आहे तो समुद्रावर देखील येतो, लाटा येणं काय येणं वगैरे हे आपल्याला माहिती आहे. तसाच परिणाम तो माणसाच्या शरीरावर देखील होत असतो आणि त्यामुळे तुम्ही शरीरामध्ये जे काही खाता ते न पचणं किंवा अशा प्रकारचे काही प्रकार घडू शकतात असं सांगितलं जातं. माझा त्यातला पुरेसा असा अभ्यास नाही, याच्या बाबतीत कोणातरी एखाद्या तज्ज्ञाला जर विचारलं तर अधिक चांगल्या पद्धतीने ते सांगू शकतील. निसर्गरम्य अशा सावंतवाडीत आलेल्या परदेशी पाहुण्यानं संपूर्ण शहरात डान्स करत कामात व्यस्त असलेल्या सावंतवाडीकरांना ठेका धरायला लावलाय. या अवलियाच्या परदेशी लिलांमुळे सावंतवाडीकरांमध्ये मात्र उत्साह पाहायला मिळाला. परदेशी पाहुण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होतोय. नागरिकत्व कायदा व NRC विरोधात गुरुवारी जिल्हा मुस्लिम समाज आणि बहुजन समाजाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातील मुस्लिम समाज व बहुजन समाज यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते. जिंदाबाद
केंद्र शासनाने नव्याने पारित केलेल्या सीएए व एनआरसी विरोधात गुरुवारी जिल्ह्यातील मुस्लिम समाज, बहुजन समाज व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ओरोस फाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. या मोर्चात जिल्ह्यातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विकास सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अमित सामंत, वंचित आघाडीचे महेश परुळेकर यांच्यासह ॲडव्होकेट संदीप निंबाळकर, कौसर खान, सिराज शहा, मुस्ताक शेख, प्राध्यापक अल्ताफ खान, एजाज नाईक, रमेश पोंद्रे, आबा मुंज, मंदार शिरसाट, हाफिज शैदी, शरफुद्दीन बोबडे आदी उपस्थित होते. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन दिलं. आज देशात भाजप सरकारने पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी जो वादग्रस्त एनआरसी आणि नागरिकत्व सुधारणा कायदा सीएए हा जो लागू करण्याचा घाट घातलेला आहे आणि त्याच्या योगे अल्पसंख्याक समाज असेल, मुस्लिम समाज असेल, मागासवर्गीय असतील, ख्रिश्चन असेल, नवबौद्ध असतील, या सर्व समाजाला कुठेतरी प्रवाहाच्या बाहेर काढायचं आणि आपली राजकीय पोळी त्याच्यावर भाजून घेऊन आपण कायमस्वरूपी राज्य करायचं असा कुठेतरी डाव या सरकारने आखलेला आहे आणि तो आता सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येऊ घातलेला आहे. त्याच्यामुळे आज ही लोक रस्त्यावर याच्यासाठी हा विरोध दर्शवण्यासाठी उतरलेले आहेत. राजकीय दृष्ट्या म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे सर्व मुस्लिम समाजाचं मनपूर्वक अभिनंदन की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा निषेध व्यक्त केला. आम्ही केवळ त्यांना पाठिंबा देण्याचं काम केलं, परंतु याच्यात राजकीय दृष्ट्या जर बाजूला ठेवलं तर सामाजिक आशय फार मोठा आहे. कुठेतरी ही भीती भविष्यात आपल्या मुलाबाळांना सुद्धा आहे आणि ते सुरव सुरक्षित राहावे या हेतूने आम्ही या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे. तर म्हणणं एवढं आहे की गेली भारत स्वतंत्र झाल्यापासून काँग्रेसने जो राज्य चालवला तो पर्यंत आजपर्यंत गेली 6 वर्षापर्यंत कुठेही भेदभाव नाही. कुठेही आमची जी लोकसंख्या आहे कुठेही आपसात काही भेदभाव नाही, एकत्र चालत होतो. पण यांच्यानी जोपासून सरकार यांचा आला त्यावेळेपासून त्यांच्यानी गेल्या 1 वर्षापासून ह्या 1 वर्षाच्या आत त्यांच्या जो एनआरसी जो कॅप जो कायदा काढलाय तो अत्यंत आम्हाला सर्व नागरिकांना अत्यंत घातक आहे. त्यामुळे आम्ही भाजप सरकारविरुद्ध आणि हे आम्ही सर्वांच्या वतीने आम्ही तो मोर्चा काढलाय. आमच्याला सर्व सहभागी दिल्याबद्दल आम्ही त्यांचं सगळ्यांचं धन्यवाद करतो. आणि अमित शहा आणि मोदी हे जे सरकार आहे ते आम्हाला गेले कुठेतरी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असून आमच्यासोबत जे आहे मागासवर्गीय इतर समाज आहे त्यांनाही बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा तो प्रयत्न आम्हाला मान्य नाही. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या 4 तत्वावर आधारलेली आपली घटना आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या भविष्यकाळाचा विचार करून या घटनेमधल्या सगळ्या तरतुदी केलेल्या आहेत आणि आज मेजॉरिटी आहे म्हणून कायद्यामध्ये आणि घटनेमध्ये बदल करण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिले हा आजच्या सरकारसमोर आमचा सगळ्यांचाच प्रश्न आहे. या निमित्ताने का होईना एनआरसीच्या निमित्ताने किंवा दुरुस्तीच्या निमित्ताने घटनेमध्ये मूलभूत स्वरूपामध्ये बदल करण्याचं कारस्थान या सरकारचं आहे, ते हणून पाडणे हा सुद्धा आमचा एक हेतू आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून 70 वर्षाचा काळ कधीच मागे गेलेला आहे. एवढ्या मोठ्या कालखंडामध्ये या देशामध्ये म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतरच्या काळातील जनतेचा एवढा मोठा उद्रेक आम्ही कधीच पाहिलेला नाही. हा पहिल्यांदाच होतो आहे. म्हणजे भाजप सरकारच्या काळामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये एवढा असंतोष पहिल्यांदाच आम्ही पाहतो आहोत या ठिकाणी. आणि मुख्य म्हणजे जवळजवळ 70 वर्षे होऊन गेली पण या देशातल्या अल्पसंख्याकांच्या मनामध्ये कधीही भीतीची भावना नव्हती. ती आज पहिल्यांदाच या सरकारच्या काळामध्ये अल्पसंख्याकांच्या मनामध्ये भीतीची भावना निर्माण झालेली आहे आणि आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न आहे काय अशी साशंकता आहे. आणि मॅडम मला आणखी एक मुद्दा सांगायचा आहे, शेवटचा मुद्दा माझा. आतापर्यंत हा समाज, हा हिंदू, हा मुस्लिम, हा ख्रिश्चन, हा ईसाई, हा बौद्ध, हा जैन, कोणत्याही प्रकारचा भेदभाव या समाजामध्ये नव्हता. या सरकारचं पहिलं धोरण कोणतं असेल तर गांधी आणि नेहरू घराण्याला विरोध करणे हा प्रामुख्याने हिंदुत्वाचा अजेंडा आहे. कोणत्या तरी मार्गाने हा अजेंडा लागू करायचा आणि या देशातल्या लोकांच्या
मुस्लिमांच्या अल्पसंख्याकाच्या मनाबद्दल अल्पसंख्याकाच्या बद्दल इतर सर्व समाजाच्या मनामध्ये दुही आणि दुखणी निर्माण करणे हा या सरकारचा हेतू आहे। तोही आम्हाला हणून पाडायचा आहे। पूर्वीही आम्ही एक होतो, आताही आम्ही एक आहोत आणि या नंतरच्या काळामध्ये सुद्धा आम्ही सगळे धर्मीय लोक आहोत, सगळ्या जातीचे धर्म आहेत, सगळ्या पंथाचे लोक आहेत, हे आम्ही एकाच व्यासपीठावर केवळ भारत माता की जय म्हणत आम्ही या देशाच्या उद्धारासाठी या हा देश या देशाची संस्कृती टिकवण्यासाठी या देशाचं संविधान टिकवण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत आणि कार्यरत राहणार आहोत। कायदा कायदा म्हणजे काय कायदा केलेला आहे? जे भारसून येतले त्यांना तुम्ही कागदपत्र बनवून देतले आणि जे भारतातले नागरिक असतात त्यांना तुम्ही सांगतात तुमचे कागदपत्र तुम्ही शोधा आणि काढा, नाही काढला तर तुम्ही बाहेर जातलात। हे कुठला न्याय असतात? हे कुठला न्याय असतात? आमची पिढी पिढी आज हे मातृभूमीत गेलेली आहे। मी 5 टाइम नमाज पडतोय, मातृभूमी 5 टाइम मी सजदा करतोय। हा याच्यापेक्षा आणखी देशभक्ती काय पाहिजे आहे का? हा आणि काय लोक ज्यांचं काही त्याच्यात देशभक्ती आझादीच्या याच्यात काही त्यांचं हे नसताना त्यात आमका सांगतात का तुमचा तुम्ही दाखवा म्हणून कागदपत्र? हा हे कुठला न्याय? भारसून येणाऱ्यांना का तुम्ही तुमच्या खर्चानी करून देतात कागदपत्र आणि जे राहतात त्यांना तुम्ही अन्याय करतात त्यांच्यावर? हे कुठला न्याय आहे आणि कुठला कायदा आहे? आम्ही हे कायद्याचा विरोध करतोय आणि आम्ही रद्द करण्यासाठी एक कायदा आहे, कायदा रद्द होण्यासाठी भारत माता की भारत माता की जिंदाबाद। विकास भाई हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे गृहमंत्री अमित शाह हे दोघे भारतामध्ये जे आपल्या घटनाबाह्य हे एनआरसी आणि दोन्ही बिल जी आणले ती घटनाबाह्य आहेत आणि ते पंतप्रधान म्हणून वागत नाहीयेत। ते भारतीय जनता पक्षाचं हित बघतायत, आपल्या पक्षाचं हित बघतायत। पुढे आपल्या पक्षाला हिंदू मुसलमानामध्ये विभागणी करायची आणि हिंदू मत आपल्याकडे घ्यायची अशा तऱ्हेचा डाव हा मोदी आणि शहांचा आहे। ते पंतप्रधान किंवा गृहमंत्री किंवा देशाचे नेते म्हणून वागत नाही आहेत, तर ते एका पक्षाचे फायदा कसा आपल्याला भाजप जनता भारतीय जनता पक्षाला होईल या विचाराने वागतायत म्हणून आमचा आणि त्याच्यामुळे जे सध्या अराजकता देशामध्ये होत आहे याची जाणीव केली पाहिजे। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब यांनी पूर्णपणे या बिलाला लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये सुद्धा विरोध केलेला आहे। सोनिया गांधी यांनी विरोध केलेला आहे, काँग्रेस पक्षाने विरोध केलेला आहे। आम्ही जनतेबरोबर आहोत आणि नरेंद्र मोदी आणि शाह हे आपल्या भारतीय जनता पक्षाचं हित पाहत आहेत। हिंदू मुसलमानांना विभागून हिंदूंची मतं आपल्याकडे कशी येतील? ते देशाचे पंतप्रधान एक जबाबदार पंतप्रधान म्हणून वागत नाहीत म्हणून आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी आणि या बिलाला विरोध करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत। शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट। सावंतवाडी पंचायत समितीवर फुललं भाजपचं कमळ। सभापती पदी मानसी धुरी तर उपसभापती पदी शीतल राऊत। सावंतवाडी केसरकरांच्या मालकीचे नाही, कुणी कुठं जावं हा सांगण्याचा अधिकार त्यांना नाही। संजू परब यांचं केसरकरांच्या टीकेला प्रत्युत्तर। आणि सावंतवाडीच्या पोटनिवडणुकीला केसरकरच जबाबदार, अतुल काळसेकर यांचं टीकास्त्र। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट। आता इथेच थांबूया। ताज्या घडामोडींसाठी पात्रा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज सिंधुदुर्गलाय। नमस्कार।